Good morning, everyone. I'm Purva Dalvi, faculty of second year, your host for this event. Let me introduce you to our guest lecturer for today, Vijayaraj Godhankar sir. The age-old saying that a beautiful painting establishes hearty relations with its viewers without the help of words holds absolutely true for well-known artist Vijayaraj Godhankar. Born in the year 1964, he graduated from Sir J.J. School of Arts, Mumbai in 1993. Godhankar has ancestral manuscripts that are over 300 years old that carries vivacious pictures drawn by his great-grandfather, which are his source of inspiration. He has exhibited his solo collections in many well-known galleries like Jahangir Art Gallery, Mumbai, Nehru Art Center, Mumbai, Art and Soul Art Gallery, Mumbai, Russian Cultural Center of Art Gallery, Mumbai, Artist Center Art Gallery, to name a few. He participated in a group exhibitions apart from Mumbai in Kolkata, Chicago, USA, Chennai, New Delhi, Nagpur, Bangalore. He was a visiting faculty at Rachana Sansad, Mumbai. His collections of paintings are in Mumbai, USA, Nagpur, Pune, Kenya, and in many parts of Maharashtra. The collections you students easily can see are at Hotel Ghazali at Juhu, Parel, Warsowa, Singapore, and Pune, and also Chintamani Jewelers, Prabhadevi. Committee member of the Department of Students Development and University Information Bureau. Not to take much time, because we want to rather hear from you about your journey. Thank you, sir. Sir, yes, thank you. आज आमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट आहात खरं सांगायचं तर. अरे थँक यू. आणि माझ्यासाठी सुद्धा बिकॉज आय एम इलस्ट्रेटर सो मी खूप क्युरियस असते की तुमचे जे काही नवीन चित्र काढता जसं तुम्ही मला एक्सप्लेन केला की मी दररोज एक रियाज करतो की माझी आतापर्यंत लॉकडाऊन मध्ये एक 300 स्केचेस समथिंग तुम्ही म्हणालेला की 200 का 300 स्केचेस झालेले आहेत तर आम्हाला ती सुद्धा बघायला आवडतील. आपल्याकडे बहुभाषिक मुलं आहेत ना. हो अगदी अगदी. हा तर हिंदी मी नागपूरचा असल्यामुळे हिंदी चांगलं आहे आणि आपली राष्ट्रभाषा आहे. वी मस्ट रिस्पेक्ट अवर लँग्वेज. येस सर. तो मैं भी शुरुआत करूंगा की स्टुडंट ने जो भी क्वेश्चन पूछे है तो फर्स्ट हाउ डू यू बैलेंस बोथ बीइंग एन आर्टिस्ट एंड राइटर टू प्लीज सजेस्ट सम टिप्स टू इम्प्रूव राइटिंग स्किल. वाव आर्ट कॉलेज के स्टूडेंट राइटिंग स्किल के बारे में पूछते हैं दैट दिस इज वेरी वेरी इम्पोर्टेंट क्वेश्चन आई थिंक सो. सो आजकल स्टूडेंट लिखना चाह रहे हैं और उसका व्यू मैं शेयर करूंगा. स्टूडेंट हम लोग जब सोचते हैं जो भी सोचते हैं वही लिख सकते हैं और उसी को ट्रू राइटिंग बोलते हैं. अभी आई विल शेयर वन थिंग कि मेरा जो कॉन्सेंट्रेशन है वो टूटना नहीं चाहिए या फिर मिसप्लेस नहीं होना चाहिए. इसलिए मेरे घर में 25 साल से टीवी नहीं है और ये बहुत बड़ी बात है कि मैं अपने आप काम पर फोकस कर रहा हूं. तो मुझे मेडिटेशन बहुत पसंद है. मेडिटेशन मींस खुद के साथ बात करना. आजकल हम लोग खुद के साथ बिल्कुल बात करना भूल जाते हैं बिकॉज टीवी है, मोबाइल है, फिर सो मेनी थिंग्स, यूट्यूब है और फेसबुक है, तो इसके ऊपर हम लोग लगे रहते हैं. कोई बात नहीं, अच्छी बात है. दिस इज द कनेक्टिविटी विथ वर्ल्ड, सो मेनी पीपल कैन जॉइन. लेकिन हमारी जो एक रूह होती है, एक रूट होता है, वो कहीं चले जाता है. मेरे ख्याल से जब मैं अपने रूट के पास चले जाता हूँ तो मेरे ख्याल से मेरा जो थिंकिंग स्किल है, मतलब क्वेश्चन एंड आंसर, जैसे आपने अभी मुझे कुछ सवाल पूछे है तो उसका जवाब मुझे मेरे भी कुछ ये जो नेचर है उससे कुछ सवाल होते हैं और वो वहां पर मुझे मिल जाते हैं. जब हम लोग हमें इम्प्रूव ये करना है कि जब ये लोग पढ़ेंगे
मेरा राइटअप, तो उन्हें कुछ नया मिलना चाहिए, नहीं तो वही घिसी पिटी बातें अगर मैं लिख रहा हूँ तो लोग मुझे फेंक देंगे। इसलिए मैं चाहता हूं कि कुछ नया लिखो। नया मीन्स क्या, जैसे इंडस्ट्री में म्यूजिक की पूरी जो एक म्यूजिक को बदनाम कर दिया है, और पुराने गाने जो है आज भी अच्छे लगते हैं, आज के सभी गाने बुरे नहीं है, लेकिन समथिंग समथिंग आउट ऑफ जाके कुछ नया करने का जो एक फैड आया है, उसके साथ नेचर का जो एक रूट होता है वो जरूरी चाहिए, वो छूटना नहीं चाहिए। और मेरे राइटिंग स्किल में वो कभी छूटता नहीं है, बेसिक फंडामेंटल ऑफ लाइफ वो बहुत जरूरी है। दूसरा सवाल है, व्हाट मेमोरेबल रिस्पॉन्स रिस्पॉन्स हैव यू हैड एंड व्हाट चैलेंज डू यू एक्सेप्ट इन वर्क। मैं थोड़ा अपने चाइल्डहुड में जाऊंगा। एक वहीं से मुझे चैलेंज की वो आदत होती है ना, वो लग गई कि हमारे गांव में एक व्यक्ति थे जिसको हम संत कहते थे, उनकी अचानक डेथ हो गई, और ये बात है 1974 की, 74-75 की, मेरे ख्याल से 75 नहीं 78 वगैरह। आई वाज इन दैट टाइम 9th स्टैंडर्ड, और मेरे घर पे कुछ लोग आए, उन्होंने कहा कि वसंत बाबा की डेथ हो गई है और उनका कोई फोटो नहीं है, तो क्या तू निकाल पाएगा ऑन द स्पॉट। एक मतलब मरे हुए व्यक्ति को सामने बिठाकर उसका पोर्ट्रेट करना एक चैलेंजिंग था। मेरे आजू बाजू में सब लोग खड़े थे, और जस्ट आई वॉज इन 9th, सो दैट टाइम मुझे जो डर लगा, फिर भी मैंने सोचा कि नहीं, ये हमारी घर की शान है, क्योंकि हमारी अभी ये 6वीं 7वीं जनरेशन है। तो इन लोगों में गया, उनको वो बॉडी को कुर्सी पे बिठाया, और मैंने उनका 15 मिनट में पेंसिल स्केच किया, और फिर लोगों ने कहा अरे ये तो दिख रहा है। सो ये जो इंसिडेंस होता है ना, आपको कॉन्फिडेंस बिल्डअप करता है कि वहां पर ना नहीं कहना चाहिए, मुझे आता है या नहीं आता है, हो जाएगा, गलत हो जाएगा, हो सकता है अच्छा हो जाएगा, और दोनों से एक तो जरूर होगा, या तो गलत या तो अच्छा। तो मैंने किया, और फिर उस समय जो कॉलर में कैनवास डालते हैं ना, उस समय कॉलर में कैनवास डालते थे, तो छोटे से गांव में कुछ मटेरियल नहीं मिलता था, तो मैंने कैनवास के ऊपर वो पेंटिंग किया। अभी उसको 40 साल हो गए, और मैंने वो जब गांव में जाता हूँ उसे देखता हूँ कि 9th में किया हुआ ऑन द स्पॉट पोर्ट्रेट, वो भी मरे हुए आदमी का, तो मुझे अच्छा लगता है। और उस वो जो घटना हो गई, वो इंसिडेंट से मेरा जो कॉन्फिडेंस है वो मेरे ध्यान में रह गया, मेमोरेबल है कि मैं कुछ भी कर सकता हूँ। इफ आई हैव कॉन्फिडेंस अबाउट दैट, यस आई विल डू दिस, सो डेफिनेटली हम लोग कर सकते हैं, उतना एक कॉन्फिडेंस मन में चाहिए। तीसरा है, आर योर आर्टवर्क इंस्पायर्ड फ्रॉम एनी लाइफ इंसिडेंट्स। ये बहुत अच्छा सवाल है, ये हमें रूट के पास लेके जाते हैं। ये सवाल ले जा रहा है कि आपने अपना चाइल्डहुड कैसे स्पेंड किया, चाइल्डहुड में आपको क्या लगता था कि मैं ये करूं, मेरे हॉबी मेरी पैशन क्या है, आपकी पैशन ही आपको आ, आ, लंबे समय तक आपके साथ रहेगी। एक मेरे दादाजी थे, वो कीर्तनकार थे, और हमारे घर में 300 साल पुराना मंदिर है विट्ठल रुक्मिणी का, और बचपन में मैंने वो सब एक्सपीरियंस किया है, उनको देखा है। तो दादाजी कीर्तन करते थे, वो सफेद फेटा था, सफेद कपड़े पहनते थे, और दूसरे हमारे गांव में ज्ञानेश्वर पुण्यतिथि होती थी, तो आजू बाजू के गांव जो है वहां उन गांव से जो पंढरपुर की जो ये होती है ना वारी, तो 12 से 13 दिंडी मेरे गांव में आती थी, और उनके सफेद कपड़े, सफेद फेटा जो टर्बन बोलते हैं, तो मैं वो देखते देखते इतना
चार दिन हमारे गांव में वो उत्सव होता था, और वही मेरे ख्याल से उस व्हाइट कलर ने, उस टर्बन ने, व्हाइट सब डिंडे में नाचने वाले जो वारकरी है, उससे मैं इंस्पायर्ड हुआ। और बस जब मेरा पहला एग्जीबिशन नेहरू सेंटर में हुआ तो उसको इतना अच्छा रिस्पांस मिला, मेरी 80% पेंटिंग सेल हो गई, नॉट ओनली इंडिया, अब्रॉड में भी काफी पेंटिंग गई। इसका मतलब यह है कि आपने जो एक्सपीरियंस किया और जो एक्सपीरियंस किया हुआ काम अगर आप करते हो तो उसमें ना उसमें रियलिटी आ जाती है, उसमें एक एंड तक वो लोगों को अच्छी लगती है। जो भी पुराने गाने हैं, जैसे शंकर जयकिशन की गाने हैं, नौशाद की गाने हैं, वो हमें क्यों अच्छे लगते हैं, क्योंकि उनमें उसमें एक सोल होता है, और जिस काम में सोल होता है वो कभी पुराना नहीं होता है। मेरे ख्याल से आप अपने आप को ढूंढना चाहिए कि मेरा पैशन क्या है, मैं क्या एक्सपीरियंस कर सकता हूँ। आगे सवाल है कि कॉपी मत करो, बस डोंट डू कॉपी। मेरा आड़ा टेढ़ा है फिर भी हो जाएगा, अभी आप बहुत छोटे हो, सेकेंड ईयर में हो, हम लोग भी, मैं भी सेकेंड ईयर में था तो मैं क्या काम करता था मुझे पता है, लेकिन कंटिन्यूसली हमें सर्च करना है कि मैं क्या हूँ, मुझे क्या अच्छा लगता है। अगर आप मार्केट में क्या हो रहा है वो अगर देखोगे तो फिर मुश्किल हो जाएगा। तो ये मेरा बचपन का जो एक मुझे इसने इंस्पायर किया, तो मेरे ख्याल से मैं आपको दिखाता हूँ अभी, जो मेरी टर्बन जो है, हाँ ये मेरे नाना जी थे, आप देख रहे हैं सर? हेलो, यस सर, हाँ यस सर, यस सर, ये मेरे जो दिखाई दे रहा है, यस सर, एकदम चालू, हाँ ये हाँ ये मेरे नाना जी है, मतलब माँ के चाचा, और ये हमारे घर में लिखी गई ये 300 साल पुरानी स्क्रिप्ट है जो संस्कृत में है, और इसमें जो पेंटिंग है वो भी 300 ईयर ओल्ड है। तो ये देखिए, अभी ये दिखता है ना, तो ये ब्लड में है, आर्ट हमारे घर में ब्लड में है। अभी ये 300 ईयर ओल्ड मैन्युस्क्रिप्ट है, विच इज रिटन बाय माय फोरफादर, ये लिखा भी है। हाँ, तो अभी ये देखिए, ये मेरे सब घर के जो, देखिए मैं रूट के पास गया तो कितना मुझे बेनिफिट हुआ, बेनिफिट मींस मुझे अपना एक रास्ता मिल गया। ये देखिए हमारे घर में ये स्क्रिप्चर लिखने वाले हैं, और टेंपल में हमारा जन्म हुआ है, और सभी लोग ऐसे करते, मामा आइडल मेकर है, फिर मेरे दादाजी गोल्ड स्मिथ थे, पेंटर थे, आइडल मेकर थे, उन्होंने 1940 में ऑन द स्पॉट ये भी किया है, स्कल्पचर भी किया है। ये देखिए, ये मेरा सबसे फेवरेट पेंटिंग है, क्योंकि मंदिर में जब भजन होता था और वहां पर जो मृदुंग बजता था, तो वो जो एटमोस्फियर, वो जो सब बोलते हैं ना वातावरण, ये देखिए ये सब पीछे है, ये पेंटिंग मुझे बहुत अच्छी लगती है कि ट्रांसफरिंग नॉलेज वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन। अभी मेरी जनरेशन है, मैं आपको ट्रांसफर कर रहा हूँ, तो आप 25-30 साल के बाद किसी कॉलेज में जाओगे तो वो आप ट्रांसफर करोगे, तो ये कंटिन्यूसली गिव एंड टेक का जो है। फिर देखिए भी कैसे बदलते गया, आप एंजॉय कर रहे हो ना? यस सर, ये हाँ, ये देखिए मैं, मेरे घर के सामने बैरिस्टर मुरभो अभ्यंकर का बहुत बड़ा मकान तो नहीं कह सकते, एक वाड़ा बोलते हैं ना जूनियर, हवेली हवेली बिल्कुल घर के सामने है। वो हवेली को देख के देख के मैं इतना इंस्पायर्ड हो गया कि मेरे दिमाग से या माइंड, जो एक माइंडस्केप होता है, उसमें से कभी गया नहीं। और वो जब दिमाग में जो भी बचपन में जो भी बातें होती है, और बचपन की बातें जो है वो कैनवस पर आ जाती है। ये देखिए, अभी घर में मंदिर था, तो मैं थोड़ा सा धार्मिक नहीं हूँ, मतलब रिचुअल मुझे पसंद नहीं है, आई लाइक स्पिरिचुअल, कि व्हाट यू आर,
जैसे हम लोग मेडिटेशन करते हैं और उसमें मेडिटेशन में हमें ट्रू सवाल मिलता है, ये मैं हूँ, मैं इतना बड़ा हूँ, मतलब अंदर कि अगर मैं खुद को ढूंढू तो मैं अवकाश अवकाश हूँ, मैं आई कनेक्ट विथ गॉड यूनिवर्स। ये देखिए अभी ये तो बचपन की वो, अभी उसमें मैं फिलोसॉफी जो भी राष्ट्र संत टुकड़ो जी महाराज है जो चौथी कक्षा पढ़े थे और जिन्होंने ग्राम गीता लिखी, फिर संत गाड़गे महाराज है जो कीर्तन करते थे, वो तो स्कूल में ही नहीं गए, तो ओरिजिनल जो एक प्योर नॉलेज होता है वो ये दोनों संत थे। अभी ये देखिए ये पेंटिंग क्या कहती है कि अगर आप अच्छे हैं, पॉजिटिव है, तो अगर आप बुरे लोगों में गए तो आप बदल नहीं सकते हैं, लेकिन बुरा आदमी आपके साथ में आएगा तो वो चेंज होगा, बिकॉज स्नेक का वहां पर लोटस हो गया है। अगर आप अच्छे हैं तो आपको बुरा कुछ भी अफेक्ट नहीं कर सकता है। देखिए फिलोसॉफी है, ये कहां से आई, तो बिकॉज मेरे घर पे अभी 3500 बुक्स है, मैं रोज किताबें पढ़ता हूँ, लिखता हूँ, तो उसमें से हमारी जो एक सोच होती है इतनी डेवलप हो जाती है कि मैं तो आज कहता हूँ कि मेरा बुक्स ऐसा दोस्त है जो मुझे मिसगाइड नहीं करता है, हमेशा गाइड ही करता है। और ये जो टीवी सीरियल्स होती है उसमें तो काम ही है मिसगाइड करना, अच्छा कुछ दिखाते ही नहीं है, लेकिन बुक्स ऐसा नहीं होता है, बुक्स आपको सही राह दिखाता है। इसलिए आजकल थोड़ा सा रीडिंग कम हो गया है, लेकिन मुझे लगता है कि हमारे जो स्टूडेंट है बहुत समझदार है, और वो अभी अपना जो लेक्चर खत्म हो जाने के बाद एक दो बुक तो जरूर खरीदेंगे, पढ़ेंगे। तो सर मला एक क्वेश्चन आहे, हाँ, कुठल्या टाइपची बुक्स तुम्ही जास्त वाचता? मला थिंकिंग बेस्ड खूप आवडतात, ऑटोबायोग्राफी। एक नाव सजेस्ट। जसे की मी अब्राहम लिंकनचं चरित्र वाचलं होतं, आणि नंतर चार्ली चापलिन, या आणि खूप लहानपणी 8वीत असताना मी उषक्काल कादंबरी वाचली होती, ज्यात बहिर्जी नाईक आहे ना, बहिर्जी नाईक जो शिवाजी महाराजांचा CID हेड होता, तर त्या माणसाने मला खूप इन्स्पायर्ड केलं। मी 16-17 वर्षी ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे बुद्धी नावाची फार मोठी गोष्ट आहे आणि ती वेस्ट होता कामा नये, त्यामुळे त्या बुद्धीत आपण बँकेत पैसे जमा करतो ना, तसं आपण आपल्या बुद्धीत रोज काहीतरी इन्व्हेस्ट केलं पाहिजे। मग काय करायचं, तर पुस्तकं वाचायची, आणि त्याच्यामुळे आपलं बोलण्याची स्किल, कारण आपल्याला जर व्यासपीठावर उभं केलं तर आपल्याकडे थॉट नसेल तर आपण काय बोलणार आहोत, आणि पुस्तकातनं थॉट येतात, मग आपल्याला ऍक्शन रिॲक्शन, आपण एखादी ऍक्शन घेतली तर त्याची रिॲक्शन आपल्या मनामध्ये उमटते। आणि हे बघा ना, हे आता जे मी दाखवतो ना पेंटिंग, तुम्ही बघताय, इट्स अ युनिवर्स की जग आपल्याला छोट वाटायला लागतं। हे बघा, हे बघा, इथे चंद्र, सूर्य, निसर्ग सगळं आपल्यातच आहे, आणि आपल्याला काय म्हणतात ना, आम्ही अगर भगवान को ढूंढना है तो वो मंदिर में नहीं, खुद में हम लोग ढूंढने। ये पेड़ है, मला असं वाटतं की आपण जर झाडावर प्रेम करत असेल ना तर देवावर प्रेम करतो। हे बघा, मी जो विचार करतोय ना तेच सगळे पेंटिंग मध्ये आले, तुम्हाला एक जाणवत असेल। येस सर, हे आम्ही बघितलेलं आहे, या मुलांसाठी हे नवीन आहे। हो हो, आता हे बघा, मी हे एक एक्झिबिशन केलं होतं स्पर्म वरती, एका स्पर्म मधून आपण सगळे क्रिएट होतो। आता मी माझ्या आईसारखा दिसायला आहे, माझ्या आईची जी गुडघेदुखी आहे ती माझ्याकडे आहे, आईचा स्वभाव माझ्याकडे आहे, मी आईसारखा दिसतो, तर हे कसं काय, इट्स अ मिरॅकल ना। मग हु इज इंजिनियर बिहाइंड दॅट, ह्युमन इज अ सीड, असं तो मी एक एक्झिबिशन जहांगीर मध्ये केलं होतं। आता हे 4 feet by 4 feet पेंटिंग आहे, बघा पुस्तकं वाचल्याने, मी आता ओशोची खूप पुस्तकं वाचतो, ओशो आहे, जय कृष्णमूर्ती आहे, रसेल आहे, सिगमंड फ्राईड आहे, मीरा आहे, कबीर आहे, यांची पुस्तकं मला इतकी इन्स्पायर्ड करताना असं वाटतं की काल जन्म झालाय आता, आणि आपल्याला इतकं काम करायचं आहे
पुस्तक आपल्याला स्ट्रेंथ, मला असं वाटतं की ती माझी जिम आहे, पुस्तक ही माझी जिम आहे. आणि माझ्या आता मी जिथे बसलो आहे त्याच्या मागे 3,500 पुस्तकांची लायब्ररी आहे माझी. हे बघा, तुमचा विचार बंद झाला की काम बंद होतं आणि विचार सुरू झाला की काम आपलं सुरू होतं. मला खूप काही दाखवायचं अजून, इलस्ट्रेशन पण आहे. हे बघा, हे डिवाईन वननेस, वननेस बिटवीन मॅन अँड वुमेन, वननेस बिटवीन ह्युमन बिईंग अँड सोसायटी, वननेस बिटवीन गॉड अँड डिसिप्लिन. हे बघा, इज वननेस, वननेस बिटवीन आर्ट, आर्ट अँड आर्टिस्ट, हे फार महत्वाचं आहे. हे एक एक्झिबिशन खूप बघा, त्या एक्झिबिशन 2008 मी माझं पहिलं प्रदर्शन भरवलं, तेव्हा माझं वय होतं 45, 45. मग असं का केलं, तर मला स्वतःच एक्सप्रेशन पाहिजे होतं आणि त्यासाठी मी आय वॉज सर्चिंग. म्हणजे मला आजोबांचा फेटा क्लिक झाला तो एज ऑफ 45, आणि तिथून मी एक माझ्या चित्रामध्ये अक्षर दिसतात आणि अक्षरांची एक गंमत आहे की आमच्या घरातले सगळे लिहिणारे आहेत, म्हणजे पोथ्या, नंतर आजोबा पण वाचायचे आणि लिहायचे. तर मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हा पाटीवर लेखणी असायची, पाटी लेखणी असायची, आणि तेव्हा मी शाळेतून जेव्हा घरी यायचो आणि आईला सांगायचो मी पाटीवर चित्र काढले, तर आई म्हणायची बाळा हे चित्र नाही आहे, अबकडई आहे. आणि तेव्हापासून मी अक्षरांना चित्र म्हणायला लागलो आणि तेव्हापासून माझं अक्षर खूप सुधारलं आणि जणू काही मी चित्रच काढतोय. पण मी माझ्या चित्राची कॅलिग्राफी होऊ दिली नाही, कारण अक्षर हे स्वभावाचं प्रतीक आहे आणि तुमचा जसा स्वभाव असेल तसंच अक्षर असेल. तुम्ही जर कमी बोलत असाल, ओपन होत नसाल आणि चित्रविचित्र तुम्ही विचार करत असाल, तर इतकं कॉम्प्लिकेटेड अक्षर असतं आणि तुम्ही क्लिअर असाल, तुमचा स्वभाव खूप नॉर्मल आहे, तुमच्या मनात आत एक बाहेर एक, तर तुमचं अक्षर अत्यंत स्वच्छ असणार याचा मी खूप अभ्यास केलेला आहे. आणि हे जे आहे, जेव्हा मला हे पेंटिंग एक्झिबिशन मी एका कवयित्रीवर केलेलं आहे आणि जेव्हा अनेकांना कळलं की बोधनकर एका पोएटिसवर एक्झिबिशन करतोय, तर तेव्हा सगळ्यांचे फोन आहे, त्या पोएटिसचं नाव काय आहे, तर ते मी जरा सिक्रेट ठेवलं. आणि जेव्हा एक्झिबिशनला पब्लिक आलं तेव्हा, रसिक आले, तेव्हा त्यांना कळलं की अरे ही कवयित्री दुसरी तिसरी कोण नाही, पृथ्वी आहे. पृथ्वी एक कवयित्री आणि पृथ्वीवर जे काही घडतं, ऋतू येतात, वादळ येतं, वारा येतं, छान छान गोष्टी घडतात, तर त्याचं हे आता हे प्रतीक आहे. आणि आत्ता मी सध्या फक्त याच्यावरती अभ्यास करतोय, अक्षरांवरती. हे समथिंग आउट ऑफ नथिंग आयडियाज बघा, म्हणजे आता कमर्शियल असो, फाईन आर्ट असो, की तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचा आहात, तर मला असं वाटतं की तुमच्या आयडिया तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि आयडियासाठी आपल्याला सतत मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे असं रामदेव बाबा बसतात तशी पोज घेऊन वगैरे नाही, क्लोज युअर आईज अँड थिंक. ट्रेनमध्ये पण तुम्ही मेडिटेशन करू शकता, चालता चालता तुम्ही स्वतःसोबत बोलणे आणि बोलता बोलता त्या हरवून जाणे. मला असं वाटतं की तुम्ही शून्यात जेव्हा तुम्ही नथिंग होता तेव्हा तुम्ही खरे असता. आता ही आहेत तर मी दाखवून देतो, हे माझी पुस्तक पब्लिश झालेली आहे 3 आणि मी सतत लिहत असतो. एक गागरा माझ्या 16 वर्षापर्यंतचं हे पुस्तक आहे. यात तुमचा स्वभाव कुठला, मी साधारण 50 ते 60 स्वभावांवर लिहिलं आणि हे सगळे कॅरिकेचरचं पुस्तक आहे. मराठी साहित्यिक जे आहे त्यांचे 90 कॅरिकेचर मी अवघ्या 22 दिवसात केले होते. ही सगळी जी दिसत आहेत ना 90 कॅरिकेचर, आणि त्याचं एक्झिबिशन महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनात लागलं होतं. नंतर हे महाराष्ट्र टाइमचे, नंतर मागच्या वर्षी एका वर्षात मी 250 लेख लिहिले. त्याचं हे मी पाश्चिमात्य जे चित्रकार आहे, तर मी साधारण 250 ते लेख लिहिले. लोक म्हणतात की एवढा अभ्यास कधी करतो, तर माझं एकच उत्तर असतं की घरी टीव्ही नसल्यामुळे मी माझ्यासोबत राहतो आणि मला खूप काम करता येतं. आणि याचं सगळं क्रेडिट माझ्या बायकोला आणि मुलीला द्यायला पाहिजे की त्यांनी अजिबात हट्ट केला नाही की घरात टीव्ही सुरू करा, कारण त्यांनाही लक्षात आलंय की आपलं रायटिंग स्किल वाढतंय. हे बघा, आणि हे अशा पद्धतीचं
आता कॅरिकेचर म्हटलं की आपण अप्लाइड होतो आणि आपण पेंटिंग केलं की फाईन आर्ट होतो असं काही नाही. हे सगळं विद्यार्थ्यांनी पहिले डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की आपण फाईन आर्टिस्ट आहो, आपण आर्टिस्ट आहो एवढं जरी म्हटलं ना. आता मी ग्राफिक्स करतो, मी फिल्म मेकिंग करतो, मी लिहितो, नंतर मी व्याख्यान देतो, हे सगळं कुठून आलं? तर जेव्हा तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप करता आणि स्किल डेव्हलप करण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता की आज मला काय करायला पाहिजे, आज मी काय कमवलंय, आता माझं कवितेचं पुस्तक येत आहे आणि 2008 पासून मी कविता लिहितोय पण आत्ता पुस्तक काढतो, याचं कारण कविता ही जबाबदारी आहे. तुम्ही जेव्हा एक्झिबिट करता पेंटिंग ती जबाबदारी आहे की ते चांगलंच असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटसाठी इलस्ट्रेशन करता तेव्हा ते पहिले तुम्हाला आवडलं पाहिजे की येस, की मी जे काम केलंय ते मला खूप आवडलंय, म्हणजे क्लायंटला आवडतं. माझा अनुभव असा आहे की मला जे जे पेंटिंग आवडलेलं असतं ते गॅलरीमध्ये 2 दिवसात सेल झालेलं असतं. याचं कारण बाकीचे वाईट असतात नाही, पण आपण तिथे तितकं आपण ओतू शकलेलो नसतो. आणि म्हणून जे चित्रकार 2-2 वर्ष काम करतात एका पेंटिंगवर, याचं कारणच असं आहे की ते फेक पेंटिंग नसावं. आता मी तुम्हाला म्हणजे काही वॉटर कलर पोर्ट्रेट दाखवतो की अनेकांना वाटतं की कॅरिकेचर म्हणजे नाक लांब केलंय, कान लांब केलंय, असं नसून म्हणजे काहीतरी एक्झॅगरेट करायचं, काहीतरी डिस्ट्रॉय करायचं म्हणजे कॅरिकेचर होतं असं नाहीये. आता हे बघा, हे मी पोर्ट्रेट केलंय, आता हे याचं जर मी पोर्ट्रेट केलं तर याचं नक्की माझा स्कल स्टडी आहे माझा, नंतर त्याचं पोर्ट्रेट करताना सगळं मी अभ्यास केलाय आणि त्याच्यावरून नक्की मी कॅरिकेचर करू शकेन. हे बघा, गीतकार शैलेंद्र, हे अभिनेता नारायण जाधव म्हणून आहे, हे नाशिकचे ते धोपावकर आहेत, हे आमचे, त्यांना ओळखता ना तुम्ही? हॅलो हॅलो. हा सर, ऐकायला येत आहे. यांना ओळखता तुम्ही? हॅलो. एनिवे, हा हे आहे राजाध्यक्ष सर, जे जे चे हे वॉटर कलर आहे. पेन्सिल स्केचेस आहेत. मी साधारण आतापर्यंत 1,000 तरी माझ्याकडे आता पेन्सिल स्केचेस असतील अशा पद्धतीचे. पोर्ट्रेट आहे, मी न्यूड पण स्टडी केलेला आहे. बघा, हे ज्यांनी शोलेची फोटोग्राफी केली, एडिटिंग केलंय, ते हे शिंदे नावाचे गृहस्थ आहे. असे खूप आहेत माझ्याकडे. सगळे स्टुडंट बघतायत ना? येस सर, सगळं दिसतंय. येस सर, सर. ओके ओके ओके. हे कधी केलंय? 2000 साली, म्हणजे आता हे 20 वर्ष जुनं काम आहे मॅडम. हे आता लॉकडाऊन मध्ये केलंय. असे माझ्याकडे 1000 आर्टवर्क्स आहेत जे मी केलेले आहेत आणि मी ते कोण विकत घेईल किंवा असा विचार नाही करत. दॅट इज अ रियाज, तुम्ही जो मगाशी शब्द वापरला. सी, ऍक्रेलिक आणि ऑइल दोन्ही आहे याच्यात.
काहीतरी 3 फूट बाय 7.5 फूट आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतो, म्हणजे असं काही नाही फाईन आर्ट मध्ये आपण फाईन आर्टिस्ट आहोत. आपल्याला एकाच गोष्टीला धरून चालायचं नाही, वेगवेगळे प्रयोग करायचे की आता हे खूप गुळगुळीत आहे, याच्यात पॅचेस नाही आहे, तसंही काम करून बघायचं. हे बघा, हे थोडस कमर्शियल पोर्ट्रेट आहे, पण आता कमर्शियल पोर्ट्रेट आणि फाईन आर्ट पोर्ट्रेट हे मी माझ्या डोक्यातनं काढून टाकलंय. मी खूप वेगवेगळ्या पद्धत हे बघा, आता हे जरा फाईन आर्ट कडे जाणार आहे. ते ऑन दी स्पॉट केलेलं आहे. हे काही ऑन दी स्पॉट केलेले पेंटिंग आहेत. हे बेंगलोरला एक 7 दिवसाचं वर्कशॉप होत. हे अवघ्या 3 तासामध्ये केलेलं पोर्ट्रेट आहे. साईज खूप मोठी होती आणि ऍक्च्युली हा डेमो होता स्टुडंट साठी. खूप वेगळ्या पद्धतीचं हे काम केलंय. हा मित्र आहे. हे बघा, हे आत्ता मी लॉकडाऊन मध्ये जे 250 चित्र केलेत ना, त्यातले अगदी काही ड्रॉइंग्स आहेत. बघा, हे सगळं दाखवून मग बोलतो मी. यात मी मला दाखवायला आवडेल, हे माझं 7वीतलं स्केच आहे, म्हणजे मी जपून ठेवलंय. आणि हे पण 7वीतलं आहे, बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये आहे. आणि हे मी नक्कल करून 9वीत काढलेलं, महिन्याभरातल्या कालावधीतलं चित्र. हे 9वीत काढलं होतं मी, 9th स्टँडर्डला होतो. याचा अर्थ की आर्ट मी निवडलं नाही, मला गिफ्ट मिळालं आई वडिलांकडनं किंवा माझ्या रूट जे आहेत ना, आजोबा वगैरे. कारण आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो. आणि हे मी सेकंड इयरला असतं, म्हणजे आत्ता आत्ता आपले जे स्टुडंट ज्या इयर मध्ये आहे त्या दुसऱ्या वर्षाला, म्हणजे हे पोस्ट कलर आहेत मॅडम. आणि हे मी साधारण 15 दिवस मी त्याच्यावर काम करत होतो. आणि हे चित्र मला खूप जणांनी विकत मागितलं पण दिलं नाही, याचं कारण हे एक मेमरी आहे माझी स्टुडंट. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हळूहळू हे सगळं मी काम करतोय आता. तर मला आता विद्यार्थ्यांना एकच सांगायचं की गडबड करू नका. आपल्याला लगेच, मी एज ऑफ 45, आता मी 9वीतलं जर चित्र दाखवलं तर एज ऑफ 45
मला का लागलं, इतका वेळ का लागला, कारण स्वतःचं एक्सप्रेशन आणि खूप रियाज मी केला. मला असं वाटतं की आतापर्यंत 30,000 आर्टवर्क, मग त्याच्यात कॅरिकेचर आहे, पॉलिटिकल कार्टून्स आहे, लँडस्केप्स आहेत. लँडस्केप्स आत्ता माझ्याकडे नाही आहे, मी खूप लँडस्केप्स केली, वॉटर कलर ऑन दी स्पॉट, पूर्ण भारत फिरलो आणि त्या सगळ्या वॉटर कलरचा माझ्या कामावर खूप परिणाम झाला. तो रियाज जो असतो ना, तुम्ही सतत रंगांशी बोलत असता, रंग तुमच्याशी बोलत असता आणि ते काम करता करता, जसं सचिन तेंडुलकर जेव्हा सिक्स मारतो त्याच्या मागे खूप दिवसाची एक मेहनत असते. एक मॅडम मराठीत कळतं ना सगळ्यांना? हो हो एक सगळ्या विद्यार्थ्यांना एक छान गोष्ट सांगतो मी, ती त्यांना आवडेल. ती अशी आहे की बिस्मिल्ला खा साहेब सगळ्यांना माहितीये, सनई वादक. तर त्यांना जेव्हा भारतरत्न मिळाला आणि ते सनई वाजवणं जेव्हा त्यांनी थांबवलं, तेव्हा दूरदर्शनवर त्यांची मुलाखत झाली होती. आणि मुलाखत ज्याने घेतली त्यांनी प्रश्न विचारला की खा साहब आपके जीवन में ऐसा क्या बाकी रह गया है जो आपको लगता है कि अभी भी करना चाहिए. मला असं वाटतं की खा साहेबांनी जे उत्तर दिलं ते प्रत्येक कला क्षेत्रातल्या नव्हे तर प्रत्येक फील्ड मधल्या व्यक्तीने ते मनात ठेवलं पाहिजे की खा साहेबने ऐसा बोला था. ते म्हणाले की अल्लाह ताला की दुआ से और मैं अच्छा बच गया, जिंदा रहा तो और अच्छी सनई बजाने की कोशिश करूंगा. म्हणजे ज्या व्यक्तीला भारतरत्न मिळालाय, जो सर्वोच्च पदावर आहे, ती व्यक्ती म्हणते की आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ माय व्हॉट आय एम डुईंग. आणि ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि आता बिस्मिल्ला खा साहेब तर या जगातून निघून गेले, पण एक चांगला मंत्र देऊन गेलाय की बाबा रे शेवटपर्यंत तू सॅटिस्फाईड होऊ नको तुझ्या कामाबद्दल. आणि रोज सकाळी उठल्यावर मी ते ऐकल्यानंतर रोज सकाळी 2 स्केचेस करतोच करतो. मी तुम्हाला पाठवलं होतं मॅडम, रोज कालचाच रियाज पाठवला होता. हो सर. हा, याचं कारण असं आहे की आता आपल्याला काय सगळं जमतं या भ्रमात राहू नये. आणि आत्ता आत्ता तुम्ही जे पेराल, मला असं वाटतं की तुमच्याकडे आत्ता प्रचंड ऊर्जा आहे, तुम्ही तरुण आहात. आणि जसं मी त्या एक वाक्य वाचलं होतं विवेकानंदांचं की एका 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 थेंबापासून एक महाकाय समुद्र तयार झाला, तसं तुमच्या एका एका दिवसापासून तुमचं आयुष्य तयार होईल. हे 16-17 वर्षी वाचलं होतं आणि तेव्हाच ठरवलं की आपल्या आयुष्यातला 1 मिनिटही वाया जाऊ देता कामा नये. आणि मी 16 वर्षी घर सोडलं त्यासाठी की नाही, आपल्याला स्ट्रगल केला पाहिजे. आणि 16 वर्षी 135 रुपये घेऊन मुंबईत आलो, त्यानंतर गावी कधीच गेलो नाही किंवा कोणाला पैसेही मागितले नाही. याचं कारण लाईफ इज एक्सपेरिमेंट. तुम्ही काय एक्सपेरिमेंट करताय तुमच्या आयुष्यावर. जर तुमच्या खिशात पैसे नसेल तर कुठून येईल, किंवा आता तुम्हाला भूक लागली आहे तर कोण जेवण देईल आपल्याला. तर हे सगळं स्ट्रगल मी खूप केलं, तो स्ट्रगल सांगणार नाही, पण त्या स्ट्रगलमुळे आज मी इथे तुमच्या समोर उभा आहे. मला असं वाटतं की अरे आपण काहीच काम नाही केलं आणि आपल्याला खूप काम करायला पाहिजे. आता मला एकाने विचारलंय की तुमचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे. मला स्वतःला मोठं करण्यापेक्षा माझं काम मोठं झालेलं की एक कालपरवाच एक औरंगाबादवरून एका तरुणाचा फोन आला होता आणि तो वॉचमॅन होता आणि त्यांनी माझा लेख वाचला शशिकलावरचा आणि तो अक्षरशः रडला. हॅलो. हा सर, तुम्ही बोला. हा, तो रडला कारण माझ्या लेखाचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला. दुसरं म्हणजे आता मी सगळे प्रश्न वाचले आहेत तर त्याचेच मी उत्तर देतो. एक एक्झिबिशन मध्ये एक 8-10 वर्षाची मुलगी आली आणि ती 15-20 मिनिटं फक्त एका एका पेंटिंग जवळ उभी होती आणि तिने अर्धा तास आईवर आई म्हणायची अगं चल, पण ती तिथून हटली नाही आणि एवढंच सांगितलं अंकल आपके पेंटिंग मुझे बहुत अच्छे लगे.
जेव्हा एक 12-15 वर्षाची जास्त नाही मोठे 10-12 वर्षाची असेल, मला असं वाटतं की सगळ्यात आपलं ते बेस्ट काम असतं की लहान मुलं सुद्धा तुमच्या कामाकडे अट्रॅक्ट होतात, कारण ते प्युअर असतात. बाकी समीक्षक वगैरे आपली ते लोक जे आहेत मोठमोठे त्यांना विसरून जायचं, आपल्याला आपली टीका पण होते बरोबर. आपल्याला असं वाटतं की रूट जवळ जावं, आणि जसं मी वर्ल्ड डिस्नीच्या जेव्हा प्रोजेक्टवर काम करायचो तेव्हा 4:30 वाजता मी घर सोडायचो, कारण मला अॅनिमेशन फक्त शिकायचं होतं, अॅनिमेटर बनायचं नव्हतं. 4:30 वाजता घर सोडायचो आणि रात्री 11 वाजता घरी यायचो, तेव्हा माझी बॉडी म्हणजे काय म्हणतात ना बॉडी बॉडी जेवल्यानंतर असा पडायचो, इतकं मी काम केलंय. त्या काळात मी 16-17 हजार स्केचेस केले 3 ते 4 महिन्यामध्ये. हात सगळा दुखायचा, कारण मला माहिती आहे आत्ता जर आपण काहीच केलं नाही तर पुढे आपण काहीच करणार नाही. आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी अवघ्या 20-20 मिनिटात पोर्ट्रेट करायचो, कारण मी माझ्याकडे तेव्हा पैसे नसायचे, एक ऑइल पेपर असायचा आणि ऑइल कलर मी मिळवायचो आणि एका पेपरवर एका रात्रीत 6-6 पोर्ट्रेट करायचो. याचं कारण एक केलं की पुसलं, दुसरं केलं की, कारण माझ्याकडे ऑइल पेपर नसायचे त्यावेळेस. आणि जेव्हा वॉल्ट डिस्नीने सांगितलंय की ते वाचलं होतं, आपल्या वाचनाचा बघ आपल्या मनावर कसा परिणाम होतो, तर तिथे त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला आवडणारं सगळ्यात आवडणारं काम जर तुम्ही आत्मविश्वासाने फाडू शकाल तर तेव्हा तुम्ही चांगले आर्टिस्ट होऊ शकता. कारण असे चित्र तर मी सहज करू शकतो, आणि त्यासाठी सेकंड इयर आणि फर्स्ट इयर हे तुमचं बेस आहे. याच काळात तुम्ही जितकं काम कराल, आणि मला असं वाटतं की मोबाईल ही गोष्ट फार मोठी देणगी आहे आपल्यासाठी, की मोबाईलवरून आता आपण काय काय करू शकतो, ते आपण केलेल्या कामाचं फोटो काढून मॅडमला पाठवू शकतो, इंस्टाग्रामवर टाकू शकतो, लोक आपले बघतात. फक्त मोबाईल सारखा हातात ठेवला तर आपल्याकडनं काम होणार नाही. मोबाईल एक पोस्टमन सारखा आहे, आणि त्या पोस्टमनच्या मागे लागलो तर कदाचित आपलं वेळ याच्यात जाऊ शकतात. आणि म्हणून मी माझ्या मोबाईलवर सुद्धा चांगले राईटअप लिहितो, मोबाईलचा मी खूप चांगला वापर करतो. नंतर युट्यूबवर माझं स्वतःचं चॅनल आहे, मला उत्तम बोलता यावं, आपल्याला रायटिंग स्किल जे आहे त्याचबरोबर आपल्याला चांगलं मराठी बोलता यावं, हिंदी बोलता यावं, तर ते मी डेव्हलप केलं. तर या सगळ्या गोष्टी खूप डेव्हलप करण्यासारख्या आहेत. आपण आपला स्वभाव जो आहे ना तो बदलला पाहिजे. बदलला पाहिजे म्हणजे की मी असाच आहे असं मला वाटत नाही, मी असाही आहे आणि तसाही आहे. मला कोणी इन्सल्ट केला की मला फार आनंद होतो, अरे वा यांनी आपला इन्सल्ट केलाय म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि किंवा आपण शांत राहायचं आणि तो हरतो, त्याच्यामुळे बुद्ध वाचावा. ऑटोबायोग्राफी वाचून आपल्याला खूप काही कळतं. याचं कारण असं आहे की ही माणसं चार्ली चॅप्लिन मोठा का झाला तर फक्त हसवून नाही मोठा झाला. जसं मी अब्राहम लिंकन म्हणालो, किंवा एक लोकमान्य टिळकांचं जे दुर्दम्य 700 पानाची कादंबरी आहे ती मी वाचली, त्यात एकच कळलं की ते आकाशाकडे बघून सुपारी अशी अडकित्त्यामध्ये कातरायचे, आणि लोक म्हणायचे काय आकाशाकडे बघता, तर म्हणाले स्वातंत्र्याची गणित सोडवतो. म्हणजे काय होतं की ते मेडिटेशनच करायचे, फक्त त्यांच्या मेडिटेशनचा जो काय फॉर्म जो होता तो वेगळा होता. त्यामुळे आत्ता आपण जे थोडस काय म्हणूया त्याला, आतून चंचल म्हणूया किंवा असं जे झालोय ना की हे करायचंय ते करायचंय, सगळंच करायचंय, पण आपलं बेसिक जसं इमारत आपल्याला उभी करायची असते तेव्हा पाया खूप चांगला आपण होतो, तशा पद्धतीचं काम आपण आत्ता जर केलं नाही. मला असं वाटतं की मी सेकंड इयर मध्ये असताना माझ्याकडे पैसे नसायचे म्हणून बाहेरची कामं करावी लागायची, आणि त्या काळात माझ्याकडनं तो अभ्यास झाला नाही. आणि मग जेव्हा मी त्याचं रिअलायझेशन झालं की अरे आपल्याकडनं तेव्हा काम झालं नाही, कारण आपल्याला पैशासाठी पळावं लागायचं, तेव्हा मी 25 हजाराची नोकरी सोडून मी अॅनिमेशन शिकायला गेलो की तिथे तरी आपण स्केचिंग करूया. आणि तिथे स्केचिंग करताना मी
तेव्हाच उठायचो की आता जेवलंच पाहिजे, नाहीतर हातला आपल्या हातातली पेन्सिल गळून जाईल. अशा पद्धतीने रात्रंदिवस मी तो अभ्यास केला. आणि आता मी न बघता मी जेव्हा डोंबिवलीला एक आता समीप समीप सर जे गेलेत ना, त्यांनी मला ते आमंत्रित केलं होतं, तेव्हा मी तिथे न बघता नाना पाटेकरचं पोर्ट्रेट केलं होतं. कारण ते पोर्ट्रेट माझ्या डोक्यात फिट बसलं होतं, कारण मी त्याने खूप प्रॅक्टिस केली होती. आणि लोकांना खूप आश्चर्य वाटलं की अरे नाना पाटेकरचं पोर्ट्रेट हा माणूस न बघता आणि अवघ्या 10 मिनिटात करतो, याचं कारण मला मेंदूची जी क्षमता आहे. मॅडम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मनशक्ती प्रयोग केंद्र आहे लोणावळ्याला. यस सर. हा, लोणावळ्याला मनशक्ती प्रयोग केंद्र आहे आणि मी तिथला साधक आहे. आणि तिथे आपल्या मेंदूची क्षमता इतकी अफाट आहे की आइन्स्टाईननी फक्त 4% मेंदू वापरला आणि तो जगविख्यात झाला. जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलंय की आपल्या मेंदूची जी क्षमता आहे ती प्रचंड आहे आणि आपल्याला ती काय म्हणतात ना, वापरली पाहिजे. आणि त्याच्यामुळे झालं असं की मी मेंदूचा शोध घ्यायला लागलो की आपण काय केलं तर आपल्या लक्षात राहू शकतं, किंवा आपण कुठलंच पुस्तक वाचलं किंवा काय यांनी विचारलंय की कुठलं काय करायला पाहिजे आपल्या कामासाठी. तर मला असं वाटतं की स्वतः पुन्हा मी सांगतो की स्वतः सोबत राहा. थोडस 5 मिनिटापासून ते 20 मिनिटापर्यंत मेडिटेशन करा. आणि त्या मेडिटेशनमुळे फायदा असा होतो की आपण जे खूप शेकी झालेलो असतो, कन्फ्युजन असतं, ते कन्फ्युजन सगळं बाहेर होतं आणि आपण त्या दिवशी बाय माइंड हेल्दी होतो. आणि हेल्दी माइंड आपल्याला खूप काही आयडिया देऊ शकतात. पुढे जर आपण एखाद्या आर्ट एजन्सीमध्ये गेलो आणि डोकंच काम करत नसेल किंवा आपल्यात ती क्षमता नसेल, तर क्षमता ही मिळवावी लागते. जसं मी मध्यंतरी आत्ताच सांगितलं की 2008 पासून मी कविता लिहितो, पण आत्ता माझं पुस्तक येत आहे आणि आत्ता जेव्हा मी एक कविता वाचून दाखवतो तेव्हा लोक हैराण होतात की या कवितेनी आमचं मन अक्षरशः पिळवटून टाकलंय, कुठे सुचली आहे. तर कविता ही शब्दांची नसते, आपण जे लिहितो ते फक्त शब्दांचं नसतं, तर त्याच्यामागे आपण एक त्यातला जो आत्मा आहे तो आपण टाकत असतो. मला असं वाटतं की आता मी जे पुण्यनगरीमध्ये लेख मला लिहितोय की त्या भेटीनंतर मला दिवसभर फोनवर राहावं लागतं. एक आरवी म्हणून शहर आहे, तिथला एक हमाल आहे, तो मला नेहमी फोन करतो आणि मी त्याच्याशी व्यवस्थित बोलतो. याचं कारण तो चोरी तर करत नाही ना, तो हमाल आहे म्हणजे मला असं वाटतं की मेहनत करून काम करतो आणि हमाल असूनही तो वाचतो याचं मला कौतुक आहे. आणि तो सांगतो की साहेब मी माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आले म्हणून मी हे काम करतो. म्हटलं असं काही नाही आहे की हमाल आहे म्हणजे तो छोटा आहे आणि तू मोठा ऑफिसर झाला म्हणजे तू मोठा आहे असं काही नसतं, तू प्रामाणिकपणे काम करतोय. तर मला इतके अनुभव येतात ना, एक बाई रडली की माझा आत्ताच मुलगा गेला, तो खूप शिकला होता, डॉक्टर झाला आणि त्याला टॉर्चरिंग करण्यात आलं. कितीतरी अनुभव लेखक म्हणून आपल्याला येतात, त्यामुळे लिहिण्यामुळे जग जवळ येतं. तुमच्या पेंटिंगमुळे तुम्ही डेव्हलप होता. पेंटिंग आपण करतो ना तर एस्थेटिक आपलं जे सेन्स आहे ते खूप डेव्हलप होतं, आपण चांगला विचार करायला लागतो. मला असं वाटतं की पेंटिंग कशी करावी की ज्या पेंटिंग पासून जगाला आनंद मिळतो. आणि काही काही जे पेंटर्स असतात त्यांच्या पेंटिंग मध्ये बघितल्यानंतर खूप काही आपल्याला अशी निराशा येते, याचं कारण की त्यांचं आयुष्य जे आहे, त्यांचं जी लाईफ जर्नी आहे ती फार वाईट गेलेली असते, खडतर गेलेली असते, त्यांच्यावर खूप आघात झालेले असतात. माझ्यावरही आघात झाले, मी 4-4 दिवस उपाशी राहिलो. पण मला असं वाटतं की ते जगाला सांगण्यात आणि दुसऱ्याला दुःख देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा हा सगळा विचार करता जगाला हॅपीली काहीतरी एक्झाम्पल दिलं पाहिजे. आणि इलस्ट्रेशन हे एक्झाम्पल आहे. जसं अंबुजा सिमेंटवर मी प्रोजेक्ट केलं होतं कॉलेजमध्ये असताना आणि ते प्रोजेक्ट खूप लोकांना आवडलं,
याचं कारण मी त्यात असा विचार केला होता की अंबुजा सिमेंट माझ्या आईसारखं इतकं काटक आहे, आणि तिथं मी एक इलस्ट्रेशन केलं होतं की वादळ वारं सुटलंय, प्रचंड विजा कडकडत आहेत, आणि सिमेंटचा पुतळा आहे पूर्णपणे, आणि आईच्या पदराखाली मात्र जिवंत मूल आहे. ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ही कुठून येते? तर आपल्या वाचनात न येते. नंतर एक असा सिमेंटचा बैल दाखवलेला आहे आणि त्याच्यावर एकदम एक बॉडी बिल्डर हातात हातोडा घेऊन त्याच्यावर खिळे मारतोय, आणि ते खिळे वागतायत पण बैलाच्या शरीरात खिळा घुसत नाही, इतका तो आमचा अंबुजा सिमेंट स्ट्रॉंग आहे. मला असं वाटतं की इमोशन्स हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करत असतं. प्रत्येक आपलं ह्युमर आहे की आता मी मध्यंतरी महाराष्ट्र टाइममध्ये 2.5 वर्ष यात तुमचा स्वभाव कुठला हे विनोदी सदर लिहिलंय, आणि ते खर तर 1 वर्षाचं ते अग्रीमेंट होत, पण लोकांना ते इतकं आवडलं की ते 2.5 वर्ष ते स्वभावांचं चालू होतं. शेवटी मला थांबवावं लागलं कारण माझ्याजवळचे स्वभाव संपले होते. सांगण्याचं तात्पर्य असं, लोकमतमध्ये मी खूप गंभीर लिहितो, इतकं गंभीर की आणि सोपं की विशाखापट्टणमहून एका 28 वर्षाच्या विद्यार्थ्याचा फोन आला, म्हणजे सर तुमचे जे रायटअप आहे ते मी सगळे कट करून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो, आणि मला जेव्हा निराशा येते तेव्हा ते मी वाचतो आणि निराशेतनं मी बाहेर येतो. मला असं वाटतं की आपलं जे बेसिक फंडामेंटल आहे, आपण कोण आहोत तर पहिले आपण भारतीय आहोत, आपण कोण आहोत तर आपण चांगलं एका घरात जन्म घेतलेले, आपण आपलं एक ज्या घरात आपल्याला चांगले संस्कार झालेले आहेत. मला असं वाटतं की आता बाहेरचं जग, आता बघितलं ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, लवकर यश मिळवण्याच्या नादामध्ये काय काय होतंय. तो सुशांत बिचारा गेला, आता याच कारण असं आहे की झपाट्याने काही मिळत नाही आणि हळूहळू जे मिळतं ते कधीच जात नाही. मोहम्मद रफी साहेब, ते जेव्हा त्यांना गाण्याची ऑफर यायची तेव्हा 1 दिवस अगोदर ते बागेमध्ये खुर्ची टाकून फक्त त्या गाण्याच्या सोबत राहायचे की पोएट ने क्या लिखा है, ये पोएट का इमोशन क्या होगा, आणि दिवसभर, आणि त्या काळात घरातले कुणीही त्यांच्याशी बोलायचे नाही, आणि जेव्हा ते फिल्म रेकॉर्डिंग करायला सॉन्ग रेकॉर्डिंग करायला जायचे 1 टेक मध्ये त्यांचं गाणं रेकॉर्ड व्हायचं. याचं कारण की हे गाणं कोण म्हणणार आहे, दिलीप कुमार म्हणणार आहे, राजेंद्र कुमार म्हणणार आहे, की राजेश खन्ना म्हणणार आहे, की धर्मेंद्र म्हणणार आहे, याचा पण ते खूप अभ्यास करायचे, आणि नंतर लोकांना कळायचं अरे ये गाना तो गाया मोहम्मद रफीने लेकिन ऐसा लग रहा है धर्मेंद्र गा रहा है, म्हणजे ते आवाज छान बदलवायचे. हे जे स्किल आहे ना, आपण ज्या ऍड एजन्सीमध्ये जाताना, तुम्ही ऍड एजन्सीमध्ये काम करा, तुम्ही पेंटिंग मध्ये करा, ग्राफिक मध्ये करा, काहीही करा, पण तुमचं जे बेसिक आहे ते जर पक्क असलं की नाही मला जर चांगलं करता येत नसेल तर आपण करू नये, थांबावं. आणि म्हणून मी एज ऑफ 45 थांबलो, आणि थांबल्यामुळे असं झालं की आजही रूट माझ्या हाती लागल्यामुळे आज माझं जे कलेचं झाड आहे ते हळूहळू हळूहळू वाढतच आहे, आणि त्याच्या रूट इतक्या आतमध्ये आहे की 300 वर्ष जुन्या ज्या पोथ्या मला आमच्या घरात सापडल्या आणि माझ्या ज्या ब्लड मध्ये जे आहे त्याच ब्लड मधून मी काम करतोय. हे तर झालं पेंटिंगचं, पण आपल्याला तेच ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपल्याला वापरता येतं ना. आता गोपी कुकडेंनी जी ऍड केली होती ओनिडा टीव्हीची, ती लोकांच्या आजही स्मरणात आहे. किंवा भरत दाभोळकरांनी जे अमूलवरती जे रोज होर्डिंग लागतात, तर ह्युमर त्यांच्याकडे आहे. याचं कारण त्यांनी पु ल देशपांडेंचं इंग्लिश मधली नाटकं केली. हे विद्यार्थ्यांना माहीत असेल किंवा नसेल पण मी सांगतोय की एक चार्ली चापलिनची गोष्ट सांगतो की त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं, खायला पैसा नव्हता. अशा वेळेस त्यांना एक प्रोड्युसर आला आणि त्यांनी सांगितलं की तुला माझ्या सिनेमात काम करायला आवडेल का, तर तो म्हणाला हो नक्की आवडेल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा चार्ली चापलिन सेटवर गेले तर तेव्हा एक बाई तिथे होती, तिच्या हातात पॅड आणि पेन होता. त्यांनी विचारलं या कोण आहेत, त्या म्हणाल्या आमच्या या फिल्मच्या रायटर आहेत.
तो म्हणाला नाही तुम्हाला जर मला फिल्म द्यायची असेल तर मीच लिहिणार आणि मीच ऍक्टिंग करणार. नाही तसं पॉसिबल नाहीये. विचार करा, खिशात एक पैसा नसताना तो माणूस ते प्रोजेक्ट रिजेक्ट करून आला. कोणी केलं असतं का की जान की आपल्याला पैसे मिळत आहेत ना, उद्याचा आपलं प्रॉब्लेम सॉल्व. पण तिथे त्याला माहित होतं की आपल्याकडे रायटिंग स्किल आहे. आपण जर आत्ता इथे होकार दिला तर कधीच आपल्याला पुढचं काम करता येणार नाही. आणि तो घरी आला, पण दुसऱ्या दिवशी त्या प्रोड्युसरला माहिती होतं की चार्ली चॅप्लिन काय चीज आहे. तर म्हणाले ठीक आहे, तुम्हीच लिहा आणि तुम्हीच त्यात ऍक्टिंग करा, तुम्हीच डिरेक्ट करा. मला असं वाटतं की चार्ली चॅप्लिनला चार्ली चॅप्लिन कुठे सापडला, तिथे सापडला. की आपण कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी हे करू शकतो. जसं फिल्म मेकिंग मध्ये मी 1993 ला मी फिल्म लाईन मध्ये गेलो होतो डायरेक्टर बनायला. आर्ट डायरेक्शन मध्ये केलं, मी चाणक्यचा असिस्टंट होतो. पण संभव ते आता तुम्ही जे बघताय ना फिल्म लाईन तशीच तेव्हाची होती. आणि मला ती मानवली नाही, मला ती पटली नाही. अत्यंत चुकीच्या गोष्टीने मार्गाने तिथे जावं लागतं म्हणून मी बाहेर आलो. पण ती गोष्ट माझ्या मनामध्ये राहिली आणि मी ठरवलं की एक दिवस माझी फिल्म मी करणार. मी आता एज ऑफ 53 एका कॉलेजला ऍडमिशन घेतली, तिथे एडिटिंग शिकलो आणि माझी पहिली फिल्म गडकरीला जेव्हा दाखवली तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला असं वाटतं की तुम्हाला जे जे करायचं आहे ते हम करेंगे, जरूर करेंगे, त्यासाठी थोडस थांबावं लागतं. आणि मला हे सांगताना आनंद होतो की आत्ता ही सगळी जी मुलं आहेत, हे जे स्टुडंट आहेत, सेकंड इयर मध्ये आहे. मला वाटतं की माझे सगळे पत्ते मी ओपन केले, त्यांना सांगितलं की एज ऑफ 16 मी आर्ट साठी घराच्या बाहेर पडलो, स्ट्रगल केला. कॉलेजमध्ये पेपरसाठी पैसे नसायचे तर मी टाकून दिलेल्या पेपरवर सुद्धा असाइनमेंट करायचंय. पण तेव्हा मी गिल्टी फील नाही केलंय. त्याचं कारण की मला करायचं आहे, फक्त करायचंय. बाकी खिशात पैसे असले की माणूस श्रीमंत होतो, खिशातले पैसे संपले की तो माणूस गरीब होतो, एवढंच असतं. बाकी नेचरने आपल्याला जे फार मोठं एक प्रयोगशाळा दिली आहे, त्याचं नाव मेंदू, त्याचं कधी आपण वापर करणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह थिंकिंग माझ्या लाईफमध्ये मी अजिबात शिरू दिलं नाही. कारण मगाशी दाखवलं ना ते स्नेकचं, की माझ्या शेजारी जर लोक आले तर निगेटिव्ह माणसं मला पॉझिटिव्ह करायचे आहेत. पण मी कुठेही जाऊन निगेटिव्हिटी पसरवणार नाही, निगेटिव्ह थिंक करणार नाही. मला एखाद्यानी मारलं किंवा अपमान केला तर सांगितलं बाबा तुला अजून काही मारायचं आहे का, तर मला असं वाटतं की तिथे तुम्ही जिंकता. गांधीजींचं तुम्ही सत्याचे प्रयोग जर हे पुस्तक वाचलं, म्हणून हे रीडिंग का करावं की ज्या क्षणाला तुमच्यावर संकट येतं. माझ्या अशा अशा लोकांनी अपमान केलेत ना, मी हसत हसत बाहेर पडलो. कारण अपमान तुम्हाला खूप काही देऊन जातं. एका पटकथा शिबिरात मी गेलो होतो आणि मला पटकथा कशी लिहावी हे समजून घ्यायचं होतं. तर पहिल्या दिवशी आता मला पटकथा समजून घ्यायचं असेल तर माझ्याकडे ती स्किल नाही ना, म्हणून मी त्या शिबिरात आलो. पण त्या माणसाने ते जे पटकथा स्क्रीन प्ले लिहिणारे होते त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचा स्क्रीन प्ले लिहून आला. पण मला तो लिहिता नाही आला कारण मला माहितच नाही. आणि मी जेव्हा दुसऱ्या दिवशी गेलो तर त्यांनी सांगितलं कोणी कोणी लिहून आणलं, काही मोजके हात वरती झाले. मला विचारलं लिहिलंच का, म्हटलं सर मला समजतच नाही. तर समजत नाही म्हणजे काय, तुला लिहायलाच पाहिजे. आत्ताची 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट होती. आणि 3 वर्षापूर्वी म्हणजे आत्ता मी 54 ही गोष्ट घडली आहे. तर ते म्हणाले बोधनकर तुम्हाला लिहिता येत नसेल तर गेट आउट फ्रॉम माय क्लास. मी तिथून तो माझा इन्सल्ट होता सगळ्यांच्या समोर. पण मी तिथे स्टुडंट म्हणून गेलो होतो, लक्षात ठेव. तिथे विजयराज बोधनकर म्हणून गेलो नव्हतो, मी तिथेच बसून राहिलो. आणि पुढच्याही शिबिरात 3 दिवसाचं होतं, तिसऱ्याही दिवशी गेलो. तिथे मी खऱ्या अर्थाने माझ्या भिंतीवर जे एक मिनिट पाणी पितो. माझ्या भिंतीवर जे विवेकानंद टगोर आणि परमहंसांची पोर्ट्रेट लागलेली आहे, तर ते हेच शिकवतात की कुठेही पराजित होऊ नको. त्यामुळे ज्याने मला गेट आउट म्हटलं तो पराजित झाला, पण मी नाही झालो. कारण हे अपमान वगैरे सगळे वरवरचे असतात. मी एज ऑफ 45 तिथून अरे मी विजयराज बोधनकर आहे,
आणि याने माझा इन्सल्ट केला, आय एम गोइंग, आय एम, मी आत्ता तुमचा वर्ग सोडतो, तर मला असं वाटतं की मी तिथे हरलो असतो. त्यामुळे हे जे सगळे काय महाभारत रामायण हे काही ग्रंथ पूजा करण्याचे नाहीये. रामाने रावणाला सांगितलं, अजूनही तुला सांगतो की बाबा रे तू सीता परत कर, तुझं कल्याण होईल. पण रावणाने ऐकलं का? नाही, हट्टीपणा. जसं महाभारतामध्ये काय सांगतं की माणसानी कसं नसावं, कसं नसावं म्हणजे पांडवांकडे, आणि रामायणात काय सांगतं की माणसानी कसं असावं. त्यामुळे रामायण महाभारत हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत आणि सगळं त्याच्यामध्ये बघितलं तर विध्वंस आहे. त्यात टोटली डिस्ट्रॉय असे हे ग्रंथ, मनाला डिस्ट्रॉय करण्यापासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता, एवढं सगळं विचार करण्याची गरज आहे एक आर्टिस्टसाठी. होय, मला असं वाटतं की आर्टिस्ट ही मोठी जबाबदारी आहे. तुम्ही फक्त आर्टवर्क करता, पगार घेता आणि गॅले आपल्या ऍड एजन्सीच्या बाहेर येता, तुम्ही एक्झिबिशन करता आणि पेंटिंग विकता आणि गॅलरीच्या बाहेर येता असं न करता, तुमच्यातला एक जो ग्रेट माणूस असतो तो त्याला झाडासारखं मोठं करायचं असतं. लक्षात घ्या, आंब्याची जर कोई लावली तर त्याला दोनच पानं येतात. आता तुम्ही, तुमच्याकडे दोनच पानं आहे कारण तुम्ही सेकंड इयर मध्ये आहात. 20 वर्षांनी तुमचं आंब्याचं झाड झालेलं असेल, त्याला आंबे लागलेले असेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की आपल्या आपल्याला आपल्याला जेव्हा दोन पानं होती, तुम्ही स्वतःला असं झाड म्हणून फील करा की आत्ता आपल्या फक्त दोन पानं आहे आणि 20 वर्षांनी आपल्या या झाडाला अनंत पानं लागणार आहे. तर तेव्हा तुम्हाला फील प्राऊड कराल. जसं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात असे खूप क्षण आलेत की जिथे मला राग आणणारा क्षण होता किंवा रडवणारा क्षण होता, किंवा हे सगळे मी विवेकानंदांचं किंवा असं जे काही बेस्ट ऑथर आहे रसेल सारखे, किंवा चाणक्य आहे, चाणक्य तर तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे, तर हे सगळं आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुमच्याकडे बुक शेल्फ असलं पाहिजे, तुम्हाला आवडणारे, तुम्हाला, तुम्ही कधीही कोणाला विचारू नका की तुम्हाला कुठलं पुस्तक आवडतं, तो त्याची आवड सांगेल. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला आता गोष्टी आवडत, फ्रिक्शन आवडत असेल तर त्या वाचा, नॉवेल वाचत असेल तर त्या, थिंकिंग बेस्ड असेल तर ते वाचा, किंवा ह्युमर तुम्हाला आवडत असेल तर ते वाचा. तुम्हाला काय आवडतं तेच तुम्ही करा, आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला काय आवडतं ते जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा जग म्हणेल की अरे हे तर नवं आहे. त्यामुळे समथिंग नवीन बनवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुमचं रूट जे आहे तेच तुमची ताकद आहे, तीच तुमची स्ट्रेंथ आहे. त्या स्ट्रेंथ सोबत मला असं वाटतं की राहिलं तर एकाने विचारलंय की व्हॉट डू यू डू रिफ्रेश युअर माइंड अँड हाऊ डू यू गेट इन्स्पायर्ड टू प्रोड्यूस अ पीस ऑफ आर्ट वर्क. मला असं वाटतं की आता मी जे सांगितलंय की सतत स्वतःला प्रश्न विचारत असतो की माझं कुठे काही चुकतंय का, मी कामात कमी पडतोय का, आणि मी अगदी अध्यासासारखं काम करतोय की मन लावून करतोय. जसं लॉकडाऊनमध्ये मी अक्षरांवर 100 चित्र केली, आता एका पोएट्रीवर 100 चित्र करतोय, केली आहे आता, आणि आता दुसऱ्या सिरीजला मी हात लावतोय. या दरम्यान मी एडिटिंग पण करतो आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य आलं की आर्टवर्क करताना माझं आता माझ्याकडे प्लॅनिंग असतं की मी कुठे काय करायचं. माझं चॅनल आहे युट्यूबवर विजयराज बोधनकर, त्यात मी नवा माणूस नवी गोष्ट हे एक सदर चालू केलं आहे की अत्यंत गरीब घरातली मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आयुष्याला ते कसं काय फाईट करतात, कारण त्यांना कुणीही सापडलेलं नसतं. कारण गरिबी ही खूप चांगली असते, कारण ती तुम्हाला श्रीमंत करत असते, आणि श्रीमंत घरातली जी मुलं आहेत त्यांना आई वडील सगळंच देत असतात, त्यांच्याकडे चॅलेंज नसतं. आणि म्हणून माझ्याकडे 21 एकर जमीन आहे मित्रांनो, घरी ज्वेलरीचं दुकान आहे, घरी प्रचंड आम्ही बऱ्यापैकी खाऊन सुखी होतो, तरीही वडिलांचा एकही पैसा न घेता मी का आलो, कारण मला स्वतःला डेव्हलप करायचं होतं. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही, जेव्हा कपडे नसतात तेव्हा तुम्हाला ती मिळवण्याची जिद्द निर्माण होते, आणि ती जिद्द
इतकी कारणीभूत ठरते की मग तुम्ही इलस्ट्रेटर होता, तुम्ही पेंटर होता, तुम्ही ऑथर होता, तुम्ही पोएट होता, तुम्ही ओरेटर होता. तुम्हाला ऍज अ पर्सन म्हणून तुम्ही स्वतःकडे लक्ष देता की नाही, आर्टिस्ट म्हणजे थोडीशी सिगरेट ओढायलाच पाहिजे का, आर्टिस्ट म्हणजे थोडंसं पेग मारायलाच पाहिजे का, असं काही नसतं. मला असं मेडिटेशन हेच माझं पेग आहे. आणि मी जेव्हा ते ध्यानाला बसतो तेव्हा जेव्हा न्यू न्यू आयडिया, नवीन नवीन आयडिया मला भेटतात ना, माझी कविता मला मेडिटेशन मध्ये मिळते. कारण मी जे काही जग अनुभवलंय तेच माझ्या इलस्ट्रेशन मध्ये येतात. मी पॉलिटिकली कार्टून्स वर्षभर केली होती लोकमत मध्ये, पण मी बंद केली कारण मला तितकीशी निगेटिव्हिटी आवडत नाही. आणि पॉलिटिकल कार्टून मध्ये खूप वाईट पद्धतीने जे बातम्या येतात त्याच्यावर आपल्याला कार्टून्स करायचे असतात. आणि कार्टून्स मध्ये पंच महत्वाचा असतो, म्हणजे तुमच्याकडे रायटिंग स्किल पाहिजे. तुम्ही मिळवलेलं कुठलंही स्किल कुठल्याही फील्ड मध्ये उपयोगाला येतं. त्याच्यामुळे याने काय पोट भरतंय का, याने काय हे होतंय का, किताबे पडण्याचं क्या पेट भरताय का, असं म्हणणारा जो वर्ग आहे त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. आणि तुमचं जी मनाची अवस्था आहे, तुमचा जो माइंड स्केप आहे, तो दिवसेंदिवस तो वाढत जातो आणि मग तुम्ही फील करू शकता. त्यामुळे महत्वाचं एक की आता तुम्ही हे विसरून जा की तुम्ही कमर्शियल करताय की फाईन आर्ट करताय. तुम्ही फक्त आर्टवर्क करताय. कॉलेज मधल्या असाइनमेंटच्या व्यतिरिक्त फक्त असाइनमेंट करायची आणि सबमिट करायची, ते तर कॉलेजचं एक बेसिक बेसिक काम असतं. पण त्याही व्यतिरिक्त मी खूप सिनेमे बघतो आर्ट मधले, की जे मला स्किल कॅमेरा कसा वापरलाय, त्यांनी पटकथा कशी लिहिली. शोले तर मी अजूनही पुन्हा पुन्हा बघतो की पटकथा जेव्हा आपण स्क्रीन प्ले लिहितो तेव्हा स्क्रीन प्ले लिहिताना लेखक फक्त लिहितो म्हणजे असं अभी डायलॉग असतो असं नाही, तर तो सगळं त्या सीन मध्ये एकही डायलॉग नसतो तरी पण तो लिहित असतो. तो सगळं ॲटमॉस्फिअर लिहित असतो की वहा एक आदमी खड़ा है, वहां पर चूल्हा जल रहा है, वहां ऊपर एक आदमी खड़ा है, असं सगळं वातावरण तो लिहितो. आणि ते वाचून डिरेक्टर नंतर सेट लावतो की असं असं आहे. ते लेखकाचं काम असतं. डिरेक्टर फक्त त्या याच्याकडनं काम करून घेत असतो की इमोशन्स जे आहेत ऍक्टर्स, तर त्याला त्याला रडवायचं कसं ते काम मग डिरेक्टरचं असतं. त्याचं रायटिंग स्किल मग तिथे काही कामी पडत नाही. तर डिरेक्टरचं काम वेगळं असतं. एखादं म्युझिक द्यायचं आहे तसं, जेव्हा आपण हे जसं सिनेमाचं आहे तसं आपण जेव्हा ऍड एजन्सीमध्ये जातो तेव्हा आपल्या हाती कॉपी दिलेली असते. आणि कॉपीमध्ये काय लिहिलेलं आहे, मग त्याची हेडलाईन कशी असेल, बेसलाईन कशी असेल, याला इलेक्टिव जे आहे त्याला फोटोग्राफी वापरायची की टायपो वापरायची की फोटोग्राफ आपला इलस्ट्रेशन वापरायचं, त्याचा लेआउट कसा असेल. फिल्म मेकिंग जसं आहे तसं ऍडव्हर्टायझिंग मधलं तुमचा लेआउट आहे. तुम्ही जेव्हा टीव्ही कमर्शियल करता तेव्हा तुम्हाला ते प्रॉडक्ट सेल करायचं असतं. आणि जेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट सेल करायचं असतं तेव्हा तुम्हाला विचार करायचा की याचा बायर कोण आहे, गावातला आहे, शहरातला आहे, की याची स्टेटस काय आहे, त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागतो. आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला विज्युअल्स क्रिएट करावं लागतं. पोएट्री मध्ये पण तसेच आहे. पोएट्री खूप आहेत पण एखादी मनाला भिडते आणि ती जेव्हा मनाला भिडते तेव्हा ती कायम लक्षात राहते. तुम्हाला पोएट्री सुद्धा तुम्हाला ज्या भाषेत पोएट्री आहेत, प्रेमचंद वाचा, रवींद्रनाथ टागोर वाचा, आपल्या भारतीय रूट जे आहेत, तुम्हाला थोडंसं असं वाटत हे काय सांगतायत सर, पण उद्यासाठी आजची ती इन्व्हेस्टमेंट आहे. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळ्याचा मी मगाशी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही एखादी रक्कम जेव्हा बँकेत टाकता आणि जेव्हा ते 20 ते 25 वर्षांनी ती काढता तेव्हा त्याचं चक्रवाढ व्याज जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. आणि तसंच आत्ता तुम्ही पेराल, आत्ता तुम्ही आंब्याचं झाड लावाल तर ते 10 वर्षांनी 15 वर्षांनी खूप मोठं होईल. त्यामुळे आत्ता अजून काही प्रश्न असेल मॅडम, वेळेचं भान आहे ना? हो सर, पण तुम्हाला अजूनही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. बरं बरं अँड ठीक आहे. स्टुडंट्स, तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. हाँ, आता मी काय याच्यातले काही प्रश्न आहेत ना, हो की त्यांनी लिहिलंय की व्हॉट युअर फेवरेट कलर स्कीम अँड वाय, तर
हे खूप महत्वाचं आहे. मी या स्टुडंटला असं म्हणतो की तुम्हाला कुठले कलर आवडतात, मला तसं मला काय आवडतं. मला माझ्या गावी मी चित्रकाराच्याच घरात जन्माला आलो, त्यामुळे मी गणपती रंगवायचो कारण आमच्या घरामध्ये मूर्तीचा कारखाना होता, त्यामुळे सगळे रंग माझ्या अवती भोवती यायचे. आणि आज माझ्या पेंटिंग मध्ये सगळे रंग 2008 एक्झिबिशन मध्ये मी, कारण मला ते आवडतात ना, मला असं पेल किंवा असं सॉरो किंवा असे सगळे निगेटिव्हिटी कडे जाणारे दुःख आहे असे पेंटिंग असे रंग नाही आवडत मला, फ्रेश आवडतं कारण मी स्वतः फ्रेश राहतो. तर त्याचा इफेक्ट माझ्या मनावर झाला. कुणाकुणाला फक्त ब्लॅक अँड व्हाईटच, तुम्हाला चंद्रकांत चेन्ने नाव माहिती आहे मॅडम? हॅलो 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 चंद्रकांत, हा चंद्रकांत चेन्ने सरांची सगळे पेंटिंग ब्लॅक असतात कारण ते जेव्हा जन्माला आले ते ट्विन्स होते, त्यातला एक त्यांचा भाऊ लहानपणीच गेला आणि हा इतके लहानपणी क्रुश होते की त्यांना कोणीतरी वैद्यांनी सांगितलं की यांच्या अंगाला मास्याचं तेल लावा आणि दिवसभर सुपामध्ये उन्हात ठेवा कडकडत्या, हे पोरग जसं काळं होईल तसं तो जगेल. आणि आईनी तसं केलं आणि दिवसभरात त्या उन्हात ते काळं काळं पडलं अंग आणि तेव्हा ते जगलेत. आणि ही सगळी गोष्ट जेव्हा त्यांना कळली तेव्हापासून मी पाणी पितो, हो अगदी सर, तर त्यांना तो काळा रंग इतका आवडायला लागला की आपण काळे झालो उन्हामुळे म्हणून आपण जगलो. आणि त्यांच्या सगळ्या पेंटिंग मध्ये काळा रंग असतो. त्यांच्या घरी तुळशी वृंदावन काळा आहे, त्यांच्या भिंती घरातल्या काळ्या आहेत. याचं कारण आपण जे ऑब्झर्व आपल्याला जे अनुभव येतो ना तेच रंग वापरावे. आणि मग कालांतराने जसं आपण हळूहळू वयाने विचाराने मोठं होतो तसे आपले रंग बदलतात. तेव्हाचे 2008 जे रंग कलर्स आहेत माझे ते आता खूप पेस्टल होत चाललंय कारण मी खूप आता शांत होत चाललोय. मला विचार करून बोलायला आवडतं. आत्ता मला युनिव्हर्सलचा खऱ्या अर्थाने अर्थ कळायला लागला. आणि आता हळूहळू जे डार्क रंग होते ते आता हळूहळू पेस्टल होत चालले. ते हळूहळू होतं, जसं घरात एखाद्या आजोबा असतील तर ते फार कमी बोलतात आणि एकच शब्द बोलतात पण ते महत्वाचं बोलतात. तसं मला असं वाटतं की माझ्या माझ्या आत्ताच्या पेंटिंग मध्ये जे सगळे कलर्स आहेत ते फार पेस्टल आहेत, फार असे सुदीन आहेत आणि मला ते खूप आवडतात. पण 2008 मी ते कलर का वापरले नाहीत कारण मला डार्क किंवा असं फ्रेश कलर आवडायचे. आणि ते काम करता 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 केव्हा मी पेस्टल कलर कडे आलो ते माझंच मला कळलं नाही. नंतर एक विचारलं की तुम्हाला सगळ्यात कॅरिकेचर कुठलं डिफिकल्ट गेलं, मला गोविंदा काढायला खूप डिफिकल्ट गेला कारण तो इतका अंड्यासारखा गोल आहे ना. आणि कॅरिकेचर काढायला माणूस जगजीवन राम आहे किंवा इंदिरा गांधींचं नाक आहे किंवा राजीव गांधींचं आहे किंवा आता आपले मोदीजी आहे, तर त्यांना एक कॅरेक्टर आहे. पण गोविंदाला एक अंडा असतो ना, 2 दिवस मी त्याचं कॅरिकेचर, शेवटी मी पेन्सिल फेकून दिली रागाने, अरे काय याच्या चेहऱ्यावर काही लाईनच नाहीये. त्यामुळे कॅरिकेचर काढण्यासाठी त्या माणसाचं एक कॅरेक्टर जे असतं ना चेहरा, तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि द पर्सन म्हणजे त्याला तो कसा आहे स्वभावाने. कॅरिकेचर मगाशीच सांगितलं की कॅरिकेचर हे फक्त लाईनचं नसतं. तर आता मी आशा भोसले यांचं कॅरिकेचर केलं, कारच परवा एकाला गिफ्ट द्यायचं होतं. तर आशा भोसले ही मनाने फार शुद्ध बाई आहे, त्यांचा गजरा डोक्यावरचा तेच. मला जर लता मंगेशकरांचं काढायचं असतं तर मी गंभीर काढलं असतं. आणि आशा भोसलेचं काढलं तर असं एकदम काहीतरी 20-25 वर्षाची मुलगी ज्या पद्धतीने गाणं गाते त्या पद्धतीने मी त्यांना गाणं गाताना दाखवलंय. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये अजूनही तिची ऊर्जा आहे तरुणाईची, ती आहे. एकाने विचारलंय की तुमची मीडियम कसं ठरवलंय, तर मला असं वाटतं की मला कॉलेजमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा अॅक्रेलिकला हात लावला आणि अॅक्रेलिक मध्ये काम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे या मीडियम मध्ये ऑइल सारखं आपण काम करू शकतो. आणि मग आणि फास्ट होतं ऑइल कलर, मुंबईत फंगस येतं म्हणून मी खूप माझे 2-3 पेंटिंग परत आले त्याला फंगस आलंय म्हणून. याचं कारण मुंबईत जे ऍटमॉस्फियर आहे आणि त्याच्यामुळे नाही तर अॅक्रेलिक मध्ये मनासारखं खूप काम करता येतं. म्हणजे पोर्ट्रेट असेल तर मी ऑइल वापरतो, पेस्टल मध्ये मी खूप काम केलं आहे, पण या सगळे काम करता करता चारकोल मला खूप आवडतो. पण
या सगळ्यांचा अभ्यास करताना मला ऍक्रॅलिक इतकं आवडलं की अरे त्याच्यात हवा तो इफेक्ट मला देता येतो, आणि म्हणून त्याच्यामुळे मी कंटिन्यू ऍक्रॅलिक सोबत राहिलो. कुणी कुणी फक्त वॉटर कलर मध्येच काम करतात, कुणी कुणी पेस्टल मध्ये, तर ते त्यांच्या आवडण्यावरती आहे. कुणी कुणी एक बडोद्याला एक ग्रस्त आहे, ते बर्निंग पेंटिंग करतात, ते कॅनव्हासला हळूहळू जाळून त्याची जी फ्लेम येते त्याच्यावर जे काळे येतं त्याच्यावरती पेंटिंग करतात. नंतर व्हॉट डू यू लाईक, व्हॉट डू यू डिसलाईक अबाउट आर्टवर्क? एकाच शब्दात सांगतो, मला कॉपी करणारे फार वाईट माणसं आहेत असं मी. कॉपी कशाला करायचं? दुसऱ्याची कॉपी करून विकणारे जे आहेत, इवन इलस्ट्रेशन मध्ये कशाला कॉपी. इलस्ट्रेशन मध्ये मला आता नॉर्मन रॉकवेल खूप आवडता इलस्ट्रेटर आहे. त्यांच्या माझ्याकडे त्यांचे कितीतरी 1500 इलस्ट्रेशनचं बुक आहे. तर मी नॉर्मन रॉकवेल मला आवडतात म्हणून नॉर्मन रॉकवेल सारखी मी पेंटिंग केली नाही, कारण मला रिअलिस्टिक खूप आवडतं आणि माझ्या कॅरिकेचर मध्ये सुद्धा रिअलिस्टिक टच खूप असतो. मी असं त्याला फनी होऊ देत नाहीतर मॅड मॅगझिन जे आहे, कारण मला नाही आवडत कुणाचं कॅरिकेचर आपण करताना त्याला अति फनी करू नये असं माझं मत आहे. कुणी कुणाला असं वाटतं की ते फनी केले तर तो स्वभावावरती आहे. त्यामुळे हे जे डिसलाईक आहे, कधीही कॉपी करू नका, वेळ लागला तरी चालेल. म्हणून मी सांगितलं ना की मला कॉपी करायची नव्हती. मला एक्झिबिशन करताना मला लँडस्केप एक्झिबिशन भरवायचं नव्हतं, कारण त्याच्या अगोदर माझ्याकडे 100 लँडस्केप होते. मग मी एक्झिबिशन का केलं नाही? माझ्याकडे मी एज ऑफ 32 माझं एशियाटिक सोसायटीला 4 लाईफ साईजचे पोर्ट्रेट लागले, मग मी पोर्ट्रेटवर का एक्झिबिशन केलं नाही? कारण मला असं वाटतं की मला स्वतःच एक्सप्रेशन पाहिजे होतं, आणि म्हणून मी त्यासाठी थांबलो. आणि थांबल्याचा मला अभिमान आहे की तो जो रूट आहे तो न सुटल्यामुळे आता मी आयुष्यभर पुन्हा प्रश्न विचारलाय की व्हॉट डज यू आर्ट मीन. आर्ट मीन्स सेल्फ डेव्हलपमेंट, नॉट अन हॅपीनेस. की जसं आता मी अक्षरांवर काम करतोय, मी जेव्हा 70 वर्षाचा होईल, नाही होणारच आहे, कारण मी आरोग्याला फार सांभाळतो, कारण मला ब्लड प्रेशर नाहीये, मला हिमोग्लोबिन नाहीये, मला काय काय म्हणतात ना हल्ली, कारण मी सकाळी उठतो, थोडासा व्यायाम करतो, बाहेरचं खात नाही, त्यामुळे मी 70-80 वर्षाचा नक्की होईल. आणि जेव्हा 80 वर्षाचा होईल तेव्हा मी अक्षरांवर माझं काय काम झालेलं असेल त्याची मला उत्सुकता असेल. एक्सपेरिमेंट आहे, जसं न्यूटननी बल्ब शोधून काढलाय आणि त्यांनी 100 वर त्यांनी एक्सपेरिमेंट केलेत, आणि मला असं वाटतं की त्यांनी जे एक्सपेरिमेंट केलेत ना मॅडम, ते एक्झाम फार महत्वाचं आहे. की आपण न्यूटन सारखं का करून बघू नये की शेवटी आपण जेव्हा 70 वर्षाचे होऊ तेव्हा माझं पेंटिंग कुठे गेलेलं असेल. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण मुलांनी जो विचारला की वाचनाचा आणि याचा फायदा काय होतो, तर आयुष्याला डेव्हलप लाईफ काय म्हणतात, तुमची थिंकिंग स्किल वाढते, त्यानंतर तुमचं बिहेवियर वाढतं, तुम्हाला सतत काम करण्याची ऊर्जा येते. नाहीतर डिप्रेशन म्हणजे काय मला कळतच नाही. मुलं, मोठमोठी माणसं डिप्रेशन मध्ये जातात, याचं कारण स्वतःशी न बोलणे. डिप्रेशन चांगलं असतं, पण काही काळच ते चांगलं असतं, कारण डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तुम्ही नवा शोध लावता आणि तो जो नवा शोध आहे तो तुम्हाला काहीतरी देऊन जातो. पण मला तरी अजून डिप्रेशन येतं असं नाही येतं, पण ते कामासाठी येतं. काहीतरी फालतूपणा किंवा काय म्हणतात ना असं डोक्यात नाही ते विचार आहे, आणि माझ्या डोक्यात कुठलेही असे काय म्हणतात ना कन्फ्युजन करणारे विचार माझ्या मनात मी कधी येऊ देत नाही. आणि म्हणून कारण मी जेव्हा ते सगळं वाचतो की जेव्हा जसं तुमचा सोल प्युअर असेल तसंच तुम्ही व्हॉट रोल डज यू आर्टिस्ट हॅव इन सोसायटी. मला असं वाटतं की माझ्या पेंटिंग पासून लोकांना आनंद झाला पाहिजे, काहीतरी थॉट बेस जो आहे की अरे एक हॅपीनेस. पेंटिंग खरं तर त्याच्यात काही शोधायचं नसतं, तो एक निव्वळ एक हॅपीनेस असतो. आणि जे पेंटिंग मध्ये शोधतात त्यांना सांगतो की तुम्ही शोधू नका. माधुरी दीक्षितला जर आपण बघितलं तर अर्थ काढतो का माधुरी दीक्षितचं नाक किती इंच आहे किंवा मग तिचे डोळे किती लांब आहे, आपण अर्थ काढतो का? नाही ना. आपण एखाद्या महाबळेश्वरला गेल्यानंतर
सूर्य आता इतक्या वरती आला तर किती इंच वरती गेल्यावर काय होईल, किंवा डोंगर असं खालीपासून किती त्याचं 3 डायमेन्शन तर किती, आपण ते असं गणित नाही म्हणत, त्याच्यात फक्त आनंद घेतो. त्यामुळे आता फक्त जसं कॅनव्हस माझ्यासाठी अपुरा पडलाय म्हणून मी लिहायला लागलोय की अरे आपल्या मनात खूप काही आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल, की जसं मला असं वाटतं की लोकमत मधून मी ज्या पद्धतीने लिहितो, किंवा मी चित्रकार आहे, आर्टिस्ट आहे, पेंटर आहे, इलस्ट्रेटर, मग फिल्मी याच्यावर का लिहितो मी, कारण मला तसं काही असं वाटत नाही ना की हे हे आर्टचंच फील्ड आहे. जसं आता मी खूप इंटरव्ह्यूज फिल्मी लोकांच्या वाचतो, जसं शोले किंवा तमस नावाची जी मालिका दाखवली होती, त्याचं जे गोविंद नीलानेलीने जे हे केलं होतं, त्याचं शूटिंग केलं होतं, त्याचं शूट केलं होतं, ते स्वतः कॅमेरामन आहेत. आणि आपण इथे जर शिकलो तर एखादी ऍड करताना, एखादी कमर्शियल ऍड जेव्हा आपण करतो, तेव्हा ते जे नॉलेज आहे ते आपल्या कामी येतं. म्हणून मला असं वाटतं की फिल्म स्किल आहे ते शिकलं पाहिजे, रायटिंग स्किल आहे ते शिकण्याचा प्रयत्न, सगळंच एकाच वेळी शिकू नका, पण लक्षात ठेवा की हे स्किल वाया जात नाही. जसं मी सांगितलं की माझी 18 मिनिटाची शॉर्ट फिल्म गडकरी ठाण्याला दाखवली आणि टाळ्यांचा पाऊस पडला, आणि तिथे मला कॉन्फिडन्स क्रिएट झाला की माझ्या आयुष्यात मी एक तरी फीचर फिल्म करण्याचा प्रयत्न करेल, करेलच असं नाही. पण आता मी घरच्या घरी बसून खूप काही छोट्या छोट्या फिल्म करतो, माझ्या मनामध्ये आहे कदाचित मीच माझ्यावरची फिल्म करेल आणि त्यांनी बेनिफिट असं होईल की जगाला मी म्हणजे मी काय काय केलं हे मला दाखवता येईल. नाहीतर बरेच जण एडिटर भाड्याने घेत हायर करतात. म्युझिकचं आहे, म्युझिक मी आता शिकायला जायचो पण ते मला जमलं नाही वेळेमुळे, पण मी ते शिकणार आहे. माझ्याकडे कॅसिओ आहे, कॅसिओ वाजवण्याचा मी प्रयत्न करतो. व्हॉट इज युअर ड्रीम प्रोजेक्ट? मगाशीच सांगितलं की आत्ता मी जे अक्षरांवर काम करतोय तर ते मला 70 वर्षी नंतर, किंवा बाबा हे आता मी हे राम म्हणणार आहे, त्याच्या अगोदर मी केलेलं पेंटिंग, अच्छा दिस वॉज माय लास्ट पेंटिंग, हे बघण्याची मला खूप इच्छा आहे आणि मी त्याच्यात काय करतोय. माझ्या काही नॉवेल लिहिणं आता चालू आहे, तिथे मनोरंजन तर असेल पण आत्ता जे सुपरस्टिशन किंवा जे काही गैरसमज आहे देवाविषयी धर्माविषयी, ते आपण दूर केले पाहिजे. कारण चित्रकार, मला असं वाटतं चित्रकार हा कुठल्याही धर्माचा नसतो, पंथाचा नसतो, विचारांचा नसतो. ते सगळं जे आणि जे सगळं आत्ता वर्ल्ड मध्ये चालू आहे, फिल्म लाईन मध्ये चालू आहे, त्या रेस रॅट रेस मध्ये मी कधीच नाहीये. व्हॉट डू यू ऑब्जेक्टिव्ह ऑफ इलस्ट्रेशन टुडेज टाइम? खरंय, मी आता 1940s ऍडव्हर्टायझिंग जेव्हा मी जुन्या मॅगझिन मध्ये बघतो तेव्हा मला खूप हसायला येतं, अरे केव्हा तिथे इलस्ट्रेशन स्किल किंवा आत्ता जे टेक्निक आहे तेव्हा नसल्यामुळे. आत्ता आपण जे काम करतो ते 50 वर्षानंतर जेव्हा 50 वर्षानंतर जे स्टुडंट बघतील तेव्हा आपल्याला हसतील, अरे तर तसं सतत काळासोबत डेव्हलप होणं फार गरजेचं आहे आणि ते डेव्हलप होत जातं. कारण आता जसं आता मी माझ्या घरात बसून तुम्ही तुमच्या घरात बसला आणि ऐकता आहात मला, हा मला वाटतं केवढं मिरॅकल आहे. आणि इथे जर मी जर म्हटलं असतं की नाही माझ्याकडे आता स्मार्टफोन नाही आहे आणि मला हाऊ टू डू PDF मला जर माहीत नसतं तर मी तुमच्याशी गप्पा मारल्या नसत्या. शेवटी स्वतःला अपडेट करणं हेच महत्वाचं आहे आणि अपडेट करत राहा. आणि मला असं वाटतं की तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही प्रिन्सिपल आहात, त्यापेक्षा मी आत्ता स्वतःला एक स्टुडंट म्हणून मी स्वतःला मानतो. कारण मी फक्त आता 55 वर्षाचा आहे फक्त, याचं कारण असं आहे मॅडम तुम्ही हसताय पण ते खरं आहे की मी जेव्हा 70 वर्षाचा होईल, जसं प्राध्यापक अरुण अशोक बागवे आहे, त्यांना कुणीतरी विचारलंय की तुमची आवडती कविता कुठली, तर ते म्हणाले अजून लिहायची आहे. आणि त्याचं वय, त्यांचं वय आता 65 आहे. तर हे जे असतं ना, हे माणसाला सातत्याने प्रेमात पडावं, माणसाने प्रेमात, तुम्ही प्रेमात आता सगळे विद्यार्थी आहेत, प्रेमात पडलात ना, जरा स्केचिंगच्याही प्रेमात पडा,
मला असं वाटतं की माझी आर्ट ही माझी गर्लफ्रेंड आहे. कला माझ्या तीन दोन दोन मैत्रिणी आहेत, एक कविता आहे, एक चित्रलेखा आहे, नंतर एक काय अभिलाषा असे जे म्हणतात ना अभिनय आहे, हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. आणि आपण आता आता वय होत चाललंय, कसलं वय होत चाललंय, अजून अजून तर खूप 90-100 वर्ष माणसाला आयुष्य असत. त्यामुळे आता तुम्ही फार खूप चांगल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो स्टुडंटला की तुम्ही खूप काम करा, मोबाईल वापरा, नक्की वापरा, फेसबुक वापरा, नंतर इंस्टाग्राम वापरा. माझ्याही घरात 22 वर्षाची मुलगी आहे, ती वापरते. पण आपण जसं जेवताना दोनच तीनच पोळ्या खातो आणि थांबतो, नाही का, आपली भूक असेल तेवढीच ती वापरायला पाहिजे. मी पण वापरतो कधीतरी, मलाही कधीतरी त्याची लट लागते, जास्त बघितलं की बंद करून टाकतो की नको. आणि फेसबुक इंस्टाग्राम हे तुम्हाला इन्स्पायर करत असतात, तुमच्या कामाला जग बघत असतं. आपल्याला असं वाटतं आपल्याला 5 लाईक मिळालेले आहेत, पण असं नसतं, आपलं खूप जण बघत असतात, कोणी लाईक करायला कंजूसी करत असतं. त्यामुळे लाईक मिळालं म्हणजे तुमचं काम चांगलं आहे, आणि लाईक मिळालं नाही म्हणजे वाईट आहे असं नाही. पण सातत्याने आपण जर डेव्हलप केलं आणि तर तुम्हाला 10वीत किती मार्क मिळाले, 12वीत किती मार्क मिळाले, तो आता भूतकाळ झालेला असतो, दॅट वॉट पास्ट. आत्ता तुम्ही काय आहात, हा, तर मी 9वीतलं चित्र दाखवलंय म्हणजे मी ते खुश नाही, कारण त्या ते चित्र मी भिंतीवर लावून ठेवलंय. याचं कारण आहे की मला दोन माणसांनी चॅलेंज दिलं होतं, काका होते, हे असं तू काय करू शकतोस काय 9वीत, आणि 9वीत मी चॅलेंज स्वीकारलं, येस. मग शाळेतून घरी आल्यानंतर मी पहिले एक आणि एक दाढीचं केस काढायचो. असं महिनाभरात मी जेव्हा ते चित्र काढलं आणि जे जेला माझ्या इंटरव्ह्यूला दाखवलं, तेव्हा करंडे मॅडम तुम्हाला नक्की माहित असेल आम्हाला शिकवायच्या, त्या म्हणाल्या हे तूच काढलंय कशावरून. म्हटलं मॅडम तुम्ही आत्ता मला रंग द्या, ब्रश द्या, पेपर द्या आणि मला 2 दिवस द्या, कारण हे महिन्याभरात काढलेलं चित्र त्यातलं मी 2 दिवसात एक चेहरा तरी काढून दाखवे. तो जो कॉन्फिडन्स होता ना तो त्यांना आवडला आणि माझी जे जेची ऍडमिशन पक्की झाली. मी 9वीत ते चॅलेंज स्वीकारलं नसतं तर तुमचे चॅलेंजेस कधीतरी फेल्युअर पण होईल. असं काही नाही की प्रत्येक वेळेस आपल्याला सक्सेस मिळायलाच पाहिजे. बरेच जण अपयशी होतात सुरुवातीला. मधुर भांडारकर त्याचा पहिला पिक्चर एवढा आपटला ना की डायरेक्टर अनेक प्रोड्युसर दिसले की पळून जायचे लोक, अरे एक फ्लॉप आहे. त्यांच्याकडे कोणी ऍक्टर पण काम करायला मागायचं नाही, पण त्याने जेव्हा हिरोईन फॅशन नावाचे पिक्चर काढले, तुमचं फेल्युअर हे चांगलं असतं, कारण फेल्युअर झाल्यानंतर तुम्हाला खूप काही तुम्ही इन्स्पायर्ड होतात, अभी कुछ बनके दिखाना आहे. जसं मी चार्ली चॅप्लिनचं दाखवलं, किंवा अब्राहम लिंकन तर लाकूड तोड्या होता, तो अमेरिकेचा प्रेसिडेंट झालाय, तर कसा झालाय. आता मी येत्या शनिवारी माझा लेख येतोय की 5 वर्षाची असताना तिला आईने फिल्म करिअर मध्ये टाकलं, कारण वडील सोडून गेले होते आणि तिला शाळेतच जाऊ दिलं नाही, आणि तिच्या पैशावर तिने प्रॉपर्टी केली आणि 21व्या वर्षी घराच्या बाहेर काढून दिलं. ती आहे सारिका, जे आपण सचिन सारिका म्हणतो ना, तर ती डिप्रेशन मध्ये गेली का, तिला आई मला वाटतं आई तिला सेटवर मारायची सुद्धा. आता सेटवर आई मारायची तर ती डिप्रेशन मध्ये नाही गेली, ती साऊथला गेली, तिथे कमल हसन सोबत लग्न केलं, तिथूनही ती निराश झाली, पुन्हा मुंबईत आली आणि आता 2016 पर्यंत तिने काम केलंय. तर उद्या तुमच्या आयुष्यात जर असे काही प्रसंग घडले तर सारिकाचं तुम्ही कधीतरी असं वाचत चला, अरे या बाई सोबत जर असं झालं तरी ती उभी राहिली तर आपल्याला उभं राहायचं आहे. ऍड एजन्सीमध्ये तुम्हाला डिप्रेशन येईल, किंवा एक्झिबिशन मध्ये जाताना तुमची पेंटिंग सेल होणार नाही, म्हणजे तुम्ही फेल्युअर नव्हे. लक्षात घ्या, फेल्युअर हे फार चांगलं असतं, पण फार डिप्रेशन मध्ये महिना महिना जाऊ नका. मी डिप्रेशन मध्ये जातो फक्त एक तासभर डिप्रेशन मध्ये जायचं कधीतरी. बरं असतं, आपल्याला उत्तर हवी असतात. तर मी लहानपणी शेतीत कामं केली आहे. लहानपणी माझ्या आमच्याकडे 22 एकर शेती असल्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स मला मिळतो ना, म्हणून तर मी अनमॅच्ड पोएटेस हे एक्झिबिशन केलं, कारण मी निसर्गाशी जुडला होतो. नंतर एक एक्झिबिशन केलं समथिंग आउट ऑफ नथिंग, की आम्ही लहानपणी कागदाचे, आमच्या घरी डुप्लेक्स आहे
300 वर्ष जुनं घर आहे, तिथे माडी वगैरे आहे, तर छोट्या कागदाचे तुकडे करायचं, एकानी वरती जायचं, वरून कागद सोडायची आणि खालच्यांनी 5-6 जणांनी कागदाचे तुकडे ते पकडून दाखवायचे, ते कुणालाच पकडता यायचे नाहीत, कारण कागदाचा स्वभाव जो असतो ना लहान मुलासारखा असतो, आणि तो दिवस दिवस तो खेळ रंगायचा, मग एखाद्याने तो काय म्हणतात ना कागद पकडला तर तो हिरो व्हायचा, पण ते कुणाच्याही हातात. तो खेळ मी नेहरू सेंटरला मी एक्झिबिट केला मॅडम, 40 पेंटिंग केल्या त्याच्यावरती, समथिंग आउट ऑफ नथिंग. आम्ही ते दिवसभर कागद खेळायचो, त्या दोऱ्यानी दोरे सुद्धा लावायचो की असा कुणी पकडायला आला की दोऱ्यानी आम्ही उचलून धरायचो, असा तो खेळ चालायचा. आणि 4 वाजले की ती कागद जी आहे ती इकडे तिकडे पडलेली असायची, त्यांचं काम संपलेलं असायचं, समथिंग आउट ऑफ नथिंग. आपण खूप पैशाच्या मागे लागतो, खूप प्रॉपर्टी घेतो आणि शेवटी विचारतो स्वतःला आपण काय मिळवलं, तर फक्त पैसा मिळवला. तर मला असं वाटतं की पैसा तर भिकारी पण भीक मागून तो कळव मिळवतो, पैसा मिळवणं हे महत्वाचं नाहीये. तुमचं जे कॅरेक्टर आहे, मला वाटतं अब्दुल कलाम साहेबांनीच सांगितलं होतं, कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. तुम्ही कोण आहात? अंबा जर फॉरेनर आले तर ते अंबानीचं घर बघायला जात नाही, अजंठा आणि एलोरा बघायला जातात. का बघायला जातात? मला असं वाटतं की ते चिरंजीव आर्ट आहेत. तर प्रत्येक माणूसच रजा साहेब बनत नाही, प्रत्येक माणूसच हुसेन साहेब बनत नाही, प्रत्येक माणूसच कोण इलस्ट्रेशन मधला आपले कोणते के खक्कर बनत नाही, प्रत्येक माणूस दाभोळकर बनत नाही, कारण मला विजयराज बोधनकर बनायचंय. मला व्हॅनगॉकची आत्महत्या मला अजिबात आवडत नाही. कशाला आत्महत्या केली? जगायचं होतं की पुढे 28व्या वर्षी गेला आणि मी माझं एक्झिबिशन वयाच्या 45व्या वर्षी लावलं. थांबलो ना, पेशन्स आहे ना माझ्यात. त्यामुळे तुम्ही डोक्यातनं काढून टाका की तुम्ही कमर्शियलचे आहात, फाईन आर्टचे आहात, तुम्ही ग्राफिक सगळं करा, फोटोग्राफी. आत्ता माझ्याकडे माझ्या मुलीमुळे मी फोटोग्राफी करतो, ज्याचं एडिटिंग मीच करतो, साऊंडही मीच देतो, गाणे मीच म्हणतो, आवाजही माझाच असतो, वन मॅन शो सगळे. त्यामुळे लोकांनी फायदा घेतलेला, अरे बाहेर प्रोडक्शनला काही खर्च येत नाही, तूच सगळं करतो ना, मग किंमत कमी. त्यामुळे आता मी ते खोट व्यवसाय करताही आला पाहिजे, मला तो करता आला नाही, पण ठीक आहे ना, मी करेन ना. तर हे सगळं असं सगळं आहे. मुलांनी फार चांगली प्रश्न विचारलेत मॅडम, आणि त्या प्रश्नामुळे मला छान बोलता आलं. मला असं वाटतं की मी कालच बायकोशी गप्पा मारत होतो, म्हटलं मुलांनी या स्टुडंटली मला जे प्रश्न विचारले ना त्याच्यावर माझं एक पुस्तक येईल आता, इतके सुंदर प्रश्न विचारले. कारण या प्रश्नाला इतक्या लवकर काय म्हणतात ना मी विसरणार नाही, आणि महिन्याभरात एका प्रश्नाचं उत्तर मी जर 8-10 पानात लिहिलं तर नक्की त्याचं एक पुस्तक येईल. हा, आणि मी ते तुम्हाला डिव्होट करेल, ऑल टू रयेजा स्कूल ऑफ आर्ट स्टुडंट. हा बघा, हा विद्यार्थी पण आपल्याला शिकवत असतात काहीतरी प्रश्न विचारून. तर असं काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर अजून काही असेल तर मला. हा एक प्रश्न राहिलाय मॅडम, तो की कॅरिकेचर करताना तुम्ही किती वेळ सराव करता, हा एक प्रश्न आहे. त्याचे टिप्स मागितले की कॅरिकेचर जर करायचं असेल ना तर पहिले तुम्हाला त्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे की आदमी हा माणूस कोण आहे, हा की याच काय याने काय अचीव केलेलं आहे. कॅरिकेचर म्हणजे असं फक्त नाक तोंड नाक लांब करायचं आणि कान मोठे करायचे आणि काहीतरी फनी असं नाही. कॅरिकेचर हे फनी तर तुम्ही नक्की करा, पण लोकांना वाटलं पाहिजे की अचीव केलं. त्यासाठी त्याचं पोर्ट्रेट पहिले त्याचा जो अभ्यास आहे तो करता आला पाहिजे, आणि तो जर झाला बेसिक म्हणतात ना की तुम्हाला परफेक्ट ॲनॉटॉमी पर्स्पेक्टिव्ह नंतर एक्सप्रेशन. मी जेव्हा वॉल्ट डिस्नीवर काम करायचो तेव्हा आम्हाला एक आरसा देण्यात यायचा आणि आरशात चित्रविचित्र तोंड करून, जसं आता मला समजा हरणावरती जर डॉक्युमेंटरी करायची असेल तर तो तुम्ही मुलांनी हे बघितलंय का लायन किंग? सगळ्यांनी बघितला असावा. हा असावा, राईट राईट. तर लायन किंग द बेस्ट एक्झाम्पल. बघा मी आता काय केलंय,
मी ॲनिमेशनवर पण काम केलंय, मला काही गरज होती का, मला पेंटरच काम कर, पण मला ती स्किल शिकून घ्यायची होती. आणि ते जे एक्सप्रेशन आहे, आपण जे आरशात चित्रविचित्र चेहरे करून बघतो ना, त्याचं ड्रॉइंग करायचं होतं. म्हणजे कॅरिकेचर मध्ये एक्सप्रेशन फार महत्वाचं आहे, नाही तर पासपोर्ट सारखा आपण फोटो काढला आणि आपण यांना पाहिलं का असं जर काढलं तर ते कॅरिकेचर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप रिअलिस्टिक स्केचिंग हे फार महत्वाचं आहे. मी जेव्हा रचना संसद मध्ये शिकवायला जायचो तेव्हा 10 सेकंदामध्ये तुम्हाला रॅपिड स्केच करायचे इन वन लाईन. आणि ते विद्यार्थ्यांना फार स्टुडंटला फार कठीण जायचं, पण कालांतराने काही स्टुडंट सांगायचे सर ते रॅपिड स्केचमुळे आमच्यात खूप बदल झालाय. रॅपिड हे स्केचिंग नव्हे, स्केचिंग तुम्हाला एक 10 मिनिटात करायचं आणि त्याच्यानंतर ड्रॉइंग येतं. ड्रॉइंग हे इतकं महत्वाचं आहे. आता तुम्ही जे बघितलंय मी जे ड्रॉइंग केलेले आहेत त्याच्यात सगळे बेसिक फंडामेंटल आहे. बेसिक आपल्यात पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा त्याच्यात जसं आम्ही न्यूड वरती अभ्यास करायचो, जे आता न्यूड मध्ये जी लक्ष्मी दाखवते ना तर ती आमची मॉडेल होती आणि तिच्यावर आम्ही 2 ते 3 महिने अभ्यास केला. तर त्या मॉडेल म्हणायच्या की आप मुझे मौसी बोलते हो ना, तो आम्ही तिला मावसी म्हणायचो. तर कपडा उतारणे मी बिलकुल शरम नाही लागतीये. तात्पर्य काय की आम्ही आपल्या इकडे होतं का न्यूड सेशन होतं आपल्या इकडे? नाही सर, आपल्याकडे न्यूड सेशन होत नाही बिकॉज पेंटिंग हा सब्जेक्ट जास्त आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे सब्जेक्ट आहे पण आपण रेग्युलर मॉडेल बोलवतो बाहेरचे पण न्यूड होत नाही. अच्छा, पण मी मॅडमना सजेस्ट करेल की 1-2 सेशन जर घेतलेत ना मुलांसाठी तर ऍक्च्युली त्यांना खूप मदत होईल. कारण मला ती झालेली आहे. ती जेव्हा आम्ही 2 महिने काम केलं त्यानंतर 2D का 3D to 2D काम करतो ना आपण, ऍक्च्युली आपल्याला दिसतं. आणि आपण जेव्हा पुस्तकावर 2D to 2D करतो ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे त्याचे जे मूल्स आहेत बॉडीचे ते कसे होतात काय होतात ते सगळे ड्रॉइंग्स माझ्याकडे आहे. तर त्याचा एक आणि हे सगळं कॅरिकेचरला पोर्ट्रेटला, इवन पोर्ट्रेट बद्दल मी असं सांगेल की फोटो सारखं प्लीज काम करू नका. आपली टेक्निक त्याच्यामध्ये यूज करा. हा म्हणजे तुमचे कलर्स त्यात दिसले पाहिजे ना. आता मी इंस्टाग्रामवर वगैरे बघतो ना, अरे काय असं वाटतंय फोटो आहेत की पेंटिंग आहेत, कशाला एवढा वेळ वाया घालवायचा. तुमचे पॅचेस दिसले पाहिजे तिकडे. आणि प्लीज माझ्याकडे मुलगी पेन अँड टॅब वापरते, नक्की वापरा. मी नाही वापरत ते कारण आता माझं ते वय किंवा करे नाही मी. सर मी सांगितलं खूप सुंदर काम होतं. हो नाही नाही ती आता पहिले करते कारण मुलंही आपल्याला शिकवत असतात. तिच्याकडनं मला वेळ मिळाला तर नक्की करेन. पण मी आता करू शकेन कारण मी वॉटर कलर केलंय, पेस्टल केलंय. पेस्टल मध्ये ड्राय पेस्टल, ऑइल पेस्टल, चारकोल, ऍक्रेलिक, वॉटर कलर, इंक मध्ये मी खूप काम केलेलं आहे. कमर्शियलच्या विद्यार्थ्यांना इंक हे फार महत्वाचं मीडियम आहे कारण फास्ट होतं. आणि मी तर 8 वर्ष त्या इंक मध्ये काम केलंय लोकसत्तामध्ये आणि त्याच्यामुळे आत्ताही मी कधीतरी इंक मध्ये काम करतो. आणि हे सगळं वापरायला पाहिजे की मला हेच आवडतं. आम्हाला लहानपणी धपाटे घालून आई सगळं खाऊ घालायची, हे का ते का. त्याच्यामुळे आता आम्ही सगळं खातो आणि त्याच्यामुळे जे काही सगळं खाल्ल्यामुळे आरोग्य चांगलं आहे तसं आपल्या ड्रॉइंगचं पण आरोग्य चांगलं होईल की आपण जर सगळं काम करण्याचा प्रयत्न केला तर. अजून काय प्रश्न आहेत? हा, क्रिएटिव्ह ब्लॉक येतो का एकाने विचारलंय. हो येतो ना, पण तो 5-10 मिनिटांसाठी येतो. फार त्याला आम्ही लाड करत नाही त्याचे. त्याचं कारण क्रिएटिव्ह ब्लॉक आला की मेडिटेशनला बसायचं अवघ्या 1-1.5 तासामध्ये तो ब्लॉक ओपन होतो. ट्रॅफिक जाम कधीच होत नाही. बी हॅपी, घाबरायचं नाही की अरे ब्लॉक आहे मी क्या करू, कारण डिप्रेशन वगैरे आणि सुशांत सिंग डोक्यातनं काढून टाकायचं आहे सगळ्यांनी. फार वाईट, ते तर फार वाईट स्टेप आहे. आमच्यावर पण तशा खूप वेळ आली होती की आता मोठमोठे बिल मिळत नव्हते ऍड एजन्सीचे, त्यामुळे अशा पद्धतीचे सगळे. आणि माझा सगळ्यात मोठा हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते जर तुम्ही बुक्स वाचलं तर असं वाटेल की आपण पण हे सगळं करू शकतो. एक माणूस मोठ्या फौजेच्या विरोधात लढतोय तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बिईंग अन आर्टिस्ट तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. बरेच जण मुलं बोलत नाही त्यामुळे त्यांच्याकडे
जी स्किल आहे बोलण्याची ती डेव्हलप होत नाही, तर असं मला वाटतं. त्यामुळे आता आपला तुम्ही जो वेळ मला दिला होता, तर तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले, आणि मला असं वाटतं की विचार जो आहे तो युनिव्हर्सल करायला पाहिजे आता, कारण ग्लोबलायझेशनमुळे आपण आता फक्त भारतीयच नाही तर कामामध्ये त्या कन्सेप्ट आपण वापरल्या पाहिजे, आणि त्या कन्सेप्ट आणि फक्त ग्लोबलायझेशन म्हणजे फक्त देशी पण व्हायला, देशी आणि परदेशी दोन्ही आपल्याला, पहिले तर देशी व्हा. मी जसा देशी आहे ना पक्का, कारण मी इथेच राहणार आहे आणि माझ्या ऍड टाइम्स ऑफ मध्ये येतील, नाहीतर माझे जेव्हा पेंटिंग आणि मी जसं अनमॅच पोएटेस हे एक्झिबिशन केलंय ते युनिव्हर्सल आहे ना. भाषा ही फार वेगळी गोष्ट आहे, तर एक्सप्रेस करता येतात. आता जसं मी मराठीत बोलतोय काही गरज नाही, रशियन रशियन भाषेमध्ये बोलतात, चायनीज चायनामध्ये बोलतात, जर्मनी जर्मनीमध्ये बोलतात, तसं आपण आपल्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. मराठी पडणे से क्या पेट भरता है क्या, हा विचार हिंदी वाचलं पाहिजे, बेंगॉली वाचलं पाहिजे. माझ्याकडे सगळ्या लिटरेचरची पुस्तकं आहेत, त्यामुळे मी सगळ्यात आता फायनली मॉरल या सगळ्याचं बोलण्याचं सांगतो की आपण आपण असंच आहो, आपण असंच करणार, असं आपण सगळं करणार आहोत, असं पहिले विचारायला पाहिजे. तुम्ही परफेक्ट नियोजन करा, नियोजन हे फार महत्वाचं आहे. जसं मी मध्यंतरी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा नियोजन केलं होतं की मी फक्त महिनाभर फक्त पायाचंच ड्रॉइंग करणार, आणि आज मला पाय माझा कधीही चुकत नाही. असे सगळे जे मग माझं हँड आहे, हँड महिनाभर मी घासत बसलो, मग स्कल आहे, नंतरचा जे पोझिशन आहे, पोश्चर आहे, हे इतके घासले ना मी. बरोबर आहे ना, आपल्या आर्ट फील्ड मध्ये घासणं म्हणतात त्याला. तर ते खूप खूप मोठ्या प्रमाणात घासल्यामुळे ना आता मला घासावं लागत नाहीतर खूपदा असं व्हायचं ना, मी जेव्हा एकदा असं झालं की मला ह्युमन बॉडी काढता येत नव्हती तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, आणि त्याचं मला फार मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो तेव्हा की अरे नाही असं काही खरं नाही, आणि तेव्हापासून मी खूप काम करतोय की आपला आपण आपल्यावर कोणी हसू नये की अरे काय आहे याला साधा ड्रॉइंग पण काढता येत नाही. त्यामुळे 1 10 मिनिट 10 सेकंडच रॅपिड, 10 मिनिटाचं स्केचिंग आणि ड्रॉइंग हे सेकंड इयरच्या मुलासाठी खूप महत्वाचं आहे. बाकीचं तर सगळं तुम्ही करालच, पण आता रॅपिड स्केचिंग अँड ड्रॉइंग मॅडम तुम्ही त्यांच्याकडनं हे सगळं करून घ्या. आणि कॉलेजमध्ये सकाळी आपण एक अर्धा तास मुलांना स्केचिंग करवतो, व्हेरी गुड, कंपल्सरी आहे, कारण का त्याच्यामुळे निदान एक दिवसभराचा आपला हात आणि आपलं जे काही स्केचिंग असतं ते आपल्याकडे राहतं, आपलं स्केचिंग म्हणून. त्या हिशोबाने आपल्याकडे एक अर्धा तास म्हणजे 8 ते 8:30 आपण स्केचिंगचं जे शेड्यूल असतं ते आपलं ठरलेलंच आहे, त्याच्यामुळे त्या निमित्ताने का होईना पण मुलांच्या हातातनं स्केचिंग होतं दिवसभराचं, आणि त्यालाच रियाज म्हणतात. येस सर, म्हणजे भीमसेन जोशी पण गाणं गायच्या पूर्वी रियाज करायचे, आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी रोज रियाज करतोय, कारण भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं ना त्याच्यामुळे. तर आपण मला असं वाटतं की मला मुलांनी स्टुडंटनी जे काही प्रश्न विचारले होते ते सगळे दिले. मी सगळ्या स्टुडंटना मी बेस्ट ऑफ लक देतो, आणि मी तुम्हाला विश्वास देतो की मी जे काही सांगितलंय ते सगळे विद्यार्थी उद्यापासून आत्तापासून त्यांच्या दुपारनंतर ते नक्की कामाला लागतील. आजच्या दिवसात 10 ते 15 स्केचेस नक्की करतील आणि खूप थिंकिंग करतील. मोबाईल मिठाई एवढा वापरतील, भाजीमध्ये मीठ जेवढं लागतं, आणि आपला वेळ पूर्ण कामाला देतील, कारण हा वेळ निघून गेला तर पुढचा वेळ तुम्हाला कदापि मिळणार नाही. त्यामुळे हे जे एक जाता जाता छान गोष्ट सांगून जातो आणि आपण थांबूया मग. नक्की सर. हा, ही गोष्ट अशी आहे की जेव्हा महाभारतातली आहे आणि तुम्हालाही आवडेल कारण मला ती खूप आवडते. जेव्हा लाखेचा महाल पांडवांना जाळायचं ठरवलं, मुलांना तुम्ही ते सांगा की पांडवांना मारायचं आहे आणि लाखेचा महाल जो आहे तो तयार केला आणि यात पांडवांना
रात्रभर ठेवायचा आणि रात्री हा लाखेचा महाल पेटवून द्यायचा. आणि मग ही बातमी जेव्हा पांडवांना कळली तेव्हा त्यांनी असं एक कुटुंब शोधून काढलं की ज्या घरात एक आई आहे आणि त्या आईला 5 मुलं आहे. त्यांना रात्रभर छान तिथे गुपचूप त्यांना इन्व्हाइट केलं. तो पण त्या पांडवांनी एक भुयार खोदणारा माणूस शोधून काढला आणि त्या लाखेच्या महालातून तो भुयार खोदत रात्रभरात त्याला भुयार खोदायचं होतं. तर तेव्हा अर्जुन त्याच्याकडे गेला. आता फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तो म्हणाला की हे सगळं तू कुठे शिकला, काय शिकला, हे सगळं प्रश्न विचारत असताना तो जो भुयार खोदणारा माणूस होता तो एकही शब्द बोलत नव्हता आणि तो फक्त भुयार खोदत होता. तर अर्जुनाला ते फार वाईट वाटलं, राग आला आणि त्याने सांगितलं की मी राजपुत्र आहे आणि तू माझ्या प्रश्नाला उत्तर देत नाही, तू स्वतःला समजतो कोण. तेव्हा त्यांनी कुदळ जी आहे ती थांबवली आणि तो म्हणाला की मी जर आत्ता तुमच्याशी बोलत बसलो तर तुमचा कदाचित जीव जाईल. हा तुम्ही या जेव्हा लाखेच्या महालातून जेव्हा तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर मला हे भुयार खोदणं फार महत्वाचं आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी वेळ महत्वाचा आहे. हा वेळ गेला तर काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आणि मग तो अर्जुन समजून गेला की वेळेचं महत्व किती आहे. तर या कथेतनं मॉरल एकच सांगू इच्छितो की आत्ताचा वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे आत्ता सिरियस व्हा, काम करा आणि कामामध्ये तुमच्या जे एक काय म्हणतात ना एक पॉवर येईल, ज्या कामामध्ये स्किल दिसेल तेव्हा तुम्हाला 10 वर्षानंतर हायसं वाटेल की बोधनकर सरांनी जे काही सांगितलं होतं ते आपण केलं आहे आणि मॅडमचं आपल्याकडे लक्ष आहे आणि आपण कॉलेजचे बेस्ट स्टुडंट होणार आहो. असं करून मी इथे मॅडम थांबतो आणि काही आता तुम्हाला मी बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. थँक्यू सो मच सर. इन अ सच अ शॉर्ट टाइम यू वेर अन इन्स्पिरेशन टू अवर स्टुडंट्स. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 बाय बाय.